नमस्कार। नमस्कार। मालवणी मॉल प्रायोजित गच्चीवरील गप्पा अर्थात प्रश्नचिन्ह या चिन्हाच्या साप्ताहिक कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। सुनील, स्वाती, तुमचं देखील मनापासून स्वागत। सर्वांना नमस्कार। नमस्कार। थोडस मी प्रास्ताविक करतो, हे प्रत्येक वेळी मी करत नाही, पण यावेळी कारण तसंच होतं की याच आठवड्यात आपल्याला हा दुसरी भेट आहे। म्हणजे परवाच्या दिवशी आम्ही, मला वाटतं बुधवारी, एक कार्यक्रम अचानक प्रसारण आम्ही केलं। ती केस तशीच होती, कारण पुण्यातल्या एका कुचन दाम्पत्यांना महापालिकेने त्रास द्यायला सुरुवात केली। म्हणजे महापालिकेने म्हणण्यापेक्षा आधी त्यांच्या शेजाऱ्यांनी, आणि शेजाऱ्यांनी कंप्लेंट केल्यावरून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना त्रास दिला। म्हणजे त्यांच्या घरातल्या रंगांचा वास येतो। वास्तविक पाहता आपल्याला सर्वांना माहिती आहे की ऍक्रेलिक रंगाचा वास येत नाही, नॉन टॉक्सिक रंग आहे, पण त्यांना इतका त्रास दिला की 2-3 महिने त्यांना अक्षरशः जगणं असह्य केलं होतं। रात्री अपरात्री पोलीस आहेत, म्युन्सिपॅलिटीची लोकही आहेत, ते सगळं चेकिंग करत, आणि मग त्या आपल्याकडे आल्या, आणि मग ते वाईट वाटलं सगळं बघितल्यानंतर। अनामिका उच्चन म्हणून जे आहेत त्यांची माझी काही हे नव्हती आधी, कधीच गाठभेट नाही किंवा काही माहिती असण्याचा प्रश्न नाही। अचानक त्यांनी फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि मग दुसऱ्या तिसऱ्याशी त्यांना डायरेक्ट बोलूच लागल्या, आणि मला असं वाटलं की यांना मदत करायला पाहिजे आपण, म्हणजे नाहीतर आपल्याला काही अर्थ नाही आहे। म्हणून मग आम्ही त्याच्यावर एक पोस्ट लिहिली, त्या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळाला, आणि मग आम्ही ठरवलं की लाईव्ह हे करायचं, प्रसारण करायचं, आणि सरळ जनतेपुढे न्यायचं, सगळ्या लोकांसमोर हे प्रकरण न्यायचं, आणि तसं आम्ही ते नेलं। म्हणजे जवळजवळ 40-45 हजारापर्यंत रीच पोहोचला। म्हणजे ती कार्यक्रम देखील प्रचंड बघितला गेला, त्या पोस्ट देखील प्रचंड वाचल्या गेल्या, प्रतिक्रिया खूप आल्या। त्या प्रतिक्रिया फेसबुकवर आहेतच, पण फेसबुकवर जे नाही आहेत अशांसाठी आम्ही चिन्हाच्या चिन्ह.co.in ही आमची वेबसाईट आहे, तीवर पण देखील टाकल्या आहेत आम्ही। तर तो कार्यक्रम व्हायच्या आदल्या दिवशीच एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की महानगरपालिकेचे पत्र मागे घेऊ इच्छित आहे। म्हणजे इथे आपला विजय झाला खरं सांगायचं, आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी खरोखरच ते पत्र मागे घेतलं की आमच्याकडून चूक झाली होती, दिलगिरी वगैरे प्रदर्शित केली, पण तरी देखील हा प्रश्न संपत नाही। म्हणजे कसं आहे बघा, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, सगळं केलं, तुम्हाला चुकून ते पत्र गेलं, पण अत्यंत निर्लज्जपणे तिसऱ्या दिवशी, दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी कोचन दाम्पत्य घरी नसताना ती म्हणजे परत आली आणि त्यांनी विचारलं टॅक्स भरलेला आहे का। म्हणजे जे मुंबई महानगरपालिकेमध्ये कंगना रनौत प्रकरणात झालं तेच इथं करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, आणि त्यांचे जे काही मूळ मालक आहेत ते पुणेरी असल्यामुळे त्यांनी व्यवस्थित तारखेच्या तारखेला सगळं दिलेलं होतं, त्यामुळे काही झालं नाही आणि तो प्रयत्न त्यांचा वाया गेला। तर सांगायचं तात्पर्य असं की एकीकडे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, पत्र मागे घेतलं, पण दुसरीकडे हे प्रकार चालू होते, हे योग्य नव्हे, आणि म्हणून आम्ही ती केस लढलो आणि अतिशय यशस्वी झाली माझ्या मते ती, आणि त्या लोकांना दिलगिरी व्यक्त करावी लागली। दुसरं, सगळ्या वृत्तपत्रांनी देखील त्याची दखल घेतली, वाहिन्यांनी दखल घेतली, आपल्या दृष्टीने हे चांगलं झालं, आणि त्यामुळे ही एक दुसरी वेळ आजची हे भेटण्याची। मला असं वाटलं की कदाचित कमी वेळेमध्ये आपण हे होऊ शकणार नाही, आपण लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही, पण सर्वात जास्त काय म्हणतात त्याला प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला, त्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांचे, रसिकांचे आभार मानतो। आज आपण भेटणार आहोत ते सुनील काळे आणि स्वाती काळे यांना। काही दिवसापूर्वी मला आठवते शीतल आमटे यांनी आत्महत्या केली, वाईट वाटलं। मी मला तर त्या दिवशी धक्का बसला, कारण आमटे दाम्पत्याविषयी किंवा त्यांच्या कार्याविषयी, बाबांविषयी, सर्वांविषयी आपल्याला प्रचंड आदर होता, प्रचंड प्रेम होतं, आणि असं व्हावं याचं खूप वाईट वाटलं। त्याच्या आधीच्याच 1-2 किंवा 3 आठवड्यापूर्वी त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती चिन्हाला, आणि आम्ही ती ओके केली होती, आणि माझ्या डोक्यात असं होतं की कधीतरी या संदर्भात आपण त्या ज्या काम करता आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलायचं, चित्रकला हा त्यांचा विषय, आणि त्यांनी त्यांचा एक लेख देखील मी वाचला होती ज्याच्यामध्ये त्यांनी दिलं होतं की आत्महत्या करणाऱ्यांना कशा पद्धतीने आम्ही धीर देतो वगैरे वगैरे। तर मला असं वाटलं की ह्या सगळ्या जोडून कधीतरी त्यांना बोलवावं, म्हणून मी नोट पण लिहून ठेवली होती की शीतल आमटे यांना बोलवायचं, आणि आता ते होणार नाही। म्हणजे खूपच जे काही झालं ते अतिशय वाईट झालं, त्यातलं वृत्तपत्रांनी जे काही काम केलं किंवा त्याच्यानंतर सुद्धा जे काही केलं ते ती जागा ही बोलण्याचं नव्हे, म्हणून
त्याविषयी मी टाळतोय. पण त्याच वेळी माझ्या डोक्यात सुनील काळे यांचा विषय आला की आता सुनील काळे यांना बोलवायला पाहिजे. सुनील काळे यांचं नाव माझ्या यादीमध्ये होतच की यांना कधीतरी आपण प्रश्नचिन्हामध्ये बोलवायचं. पण शीतलची बातमी आल्यानंतर मी ठरवलं की सुनील काळेंशी आपण गप्पा मारायच्या. त्या नुसार मी आता त्यांना आवाहन केलं आणि आधी ते तयार नव्हते खरं सांगायचं की हे नको, हे बरोबर नाही, कशासाठी, आमचं एक क्षेत्र वेगळं आहे, तुम्ही नका हे करू वगैरे वगैरे. मग त्यांना कसं बस मी म्हणून त्यांना बोलतं करायचं केलेलं आहे आणि त्यांना काय म्हणतात त्याला मान्यता द्यायला लावली. आज ते आपल्या समोर आहेत. याच्या आधी सांगण्यासारखी गोष्ट अशी की एक लेख त्यांनी कधीतरी व्हॉट्सअपवर पाठवला होता आणि आमच्या ग्रुपमध्ये आहेत ते. चिन्हाचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये ते आहेत. त्या मला असं वाटलं की याच्यावर काहीतरी करायला पाहिजे म्हणून मग तो लेख वाचला. मी प्रभावित झालो आणि मी एक 7-8 वेळेची त्यावेळी सुशांत राजपूत प्रकरण चालू होत म्हणून सुशांत राजपूत आणि हे सगळं धरून मी एक छोटा इंट्रो त्याला लिहिला आणि ती पोस्ट आम्ही प्रसारित केली आणि त्यानंतर अक्षरशः वादळ उठलं. म्हणजे त्या लेखाची किती पारायणं झाली असतील मला ठाऊक नाही, किती लाख लोकांनी वाचला मला त्याची काही कल्पना नाही आहे. पण प्रचंड वाचला गेला असेल असावा तो असा माझा संशय आहे. कारण जवळजवळ 20-25 लोकांनी तो मलाच पाठवला की व्हॉट्सअपवर की तुम्ही हा वाचा. खरं तर तो माझ्या हातून गेला होता, मी तो एडिट केला होता प्रॉपर, त्याला इंट्रो दिला होता आणि तो प्रसारित केला होता. पण अनेकांनी तो मी वाचावा असा आग्रह केला. स्वतः सुनीलला मला वाटतं तो लोकांनी देखील पाठवला, सुनील स्वातीला की तुम्ही हे वाचा म्हणून. तर इतका तो वाचला गेला आणि मग त्यानंतर मग मी सुनीलशी बोलून सुनीलकडून आणखीन एक लिहून घेतला की तो लेख आल्यानंतर काय झालं. तो लेखही तितकाच गाजला. त्या लेखात सुनीलने सगळ्या काय काय घडलं, कसं घडलं, किती कसे रात्री अपरात्री फोन येत, कसे लोक रडत वगैरे 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 खूप गोष्टी सांगितल्या आहेत. आज आपण मला असं वाटतं या सगळ्याचा आढावा घ्यायचा आणि आपण बोलायचं असं मी ठरवलेलं आहे. फक्त ह्या ज्या काही गप्पा आहेत आपल्या त्या अगदी उलट्या पद्धतीने करावं असं माझ्या डोक्यात आहे. की सुनील मला एक, मी आता काही तुमच्याविषयी बोलणार नाही किंवा काही तुम्हाला विचारणार पण नाही, तुमच्या भूतकाळाविषयीचे प्रश्न जे येईल ते संवादातूनच येऊन जाऊ दे असं माझं मत आहे. पण मी काही तुमचा परिचय पण करू द्यायला भानगडीत पडत नाही कारण तुमचा खूप परिचय झालेला आहे त्या लेखांच्या मुळे. जवळजवळ 1-2 लाख लेख जर वाचला प्रसारित झाला असेल तर त्याच्या दुप्पट तिप्पट तो वाचला गेला असणार, त्यामुळे मी काही त्या भानगडीत पडत नाही. आपण थेट संवादाला सुरुवात करूया असं मला वाटतं. चालेल. येस. तर सुनील, 20 वर्षापूर्वी तुम्ही ठरवलं होतं की महाबळेश्वरच्या ऑर्थरशिप पॉइंटवर जायचं आणि लुटून द्यायचं स्वतःला. काय असं घडलं होतं त्यावेळी, मला उत्सुकता या सगळ्या सगळ्याविषयी ऐकायला. ऍक्च्युली त्याच्या अगोदर पण मी तो एक होता, मी ज्या काही छोट्या शॉर्ट स्टोरीज लिहितो माझ्या जीवनाविषयी त्याच्यामध्ये मी एका स्टोरीमध्ये ती थोडी घटना लिहिली होती, पण तरी सुद्धा त्यातले डिटेल्स मी एवढे सांगितलेले नव्हते. ती घटना अशी घडली होती की मी ज्यावेळी मुंबईवरून आलो तर मी केमोल्ड फ्रेम्स मध्ये कामाला होतो तिथं मॅनेजर म्हणून. आणि केमोल्ड फ्रेम्स मध्ये इतके फ्रेमिंग आणि मला हे करायला मिळायचं, खूप चित्र बघायला मिळायची. आणि मी तुम्हाला सांगतो की मी केकूनच्या घरी राहायचो आणि मी त्यांना एक दिवस सांगितलं की मला तुमच्या घरी राहायचं नाहीये कारण ते पारशीग्रस्त फारच प्रेमळ होते. ते इतके प्रेमळ होते की त्यांचा प्रेमाचा अत्याचार मला सहन होत नव्हतं. म्हणजे काय, आता उदाहरणार्थ सकाळी उठलं की आपलं ते मासे विषयात हे करायचे, उकडायचे आणि त्याच्यामध्ये जाम टाकायचे आणि ते मला म्हणायचे चलो सुनील फॉर ब्रेकफास्ट. म्हणलं बापरे, आता मासे आणि त्याच्यामध्ये हे टाकणं म्हणजे ते खाणं पिणं. मी त्यांना एक दिवस काय सांगितलं की सर आपलं वर्कशॉप फार मोठं आहे आणि मला येण्या जाण्याचा त्रास होतो, तर लोअर परेलला वर्कशॉप होत आणि मी राहायचो बांद्र्याला. बंगल्यामध्ये राहायचे त्यावेळी. हो, मी बंगल्यात त्यांचा घरचा फॅमिली मेंबर म्हणून पार्शी टाइम त्यांच्या घरी त्यांच्या टेबलवरती मी जेवायला बसायचो. थोडस तुम्हाला इंटरप्ट करतो, आपल्या ऐकणाऱ्यांना जरा वेगळी माहिती मी सांगू इच्छितो. हे केकू गांधी माझे देखील चांगले मित्र होते. ते मला वाटतं 90 किंवा 92 किंवा 93 ते वारले. मला वाटतं त्याला 5-6 वर्ष झाली. ते प्रचंड मैत्री होती आमची जहांगीरमध्ये. जहांगीरमध्येच त्यांची गॅलरी होती आणि गेलं का त्यांनी कधी सोडलेलं नाही. भेटले तर
तासन तास आम्ही गप्पा मारत बसू, सोडत नसेल चहा घेतल्याशिवाय किंवा गप्पा मारल्याशिवाय. आणि त्यांचं केमोल प्रेम हे त्यांचं फ्रेमिंगचं दुकान होतं. त्यावर भारतातली पहिली आर्ट गॅलरी त्यांनी सुरू केली कमर्शियल, केमोल आर्ट गॅलरी म्हणून. ती आता तिथे नाहीये जहांगीरमध्ये, ती दुसरीकडे शिफ्ट झाली आहे. आणि या केकू गांधींचा प्रचंड दबदबा होता सांस्कृतिक वर्तुळामध्ये, म्हणजे कुणीही त्यांना ओळखत नाही असं भारतात लोक नव्हती, इतके इतका त्यांचा प्रचंड संवाद होता, कुणी असू दे मग पंतप्रधान पासून कुणी. आणि अतिशय प्रेमळ आणि अतिशय सज्जनग्रस्त. आणि त्यांचं घर जे आहे ते वांद्र्याला होतं, मला वाटतं ते त्यांनी विकलं. आणि आता जो शाहरुख खानचा जो मन्नत बंगला आहे तो मला वाटतं तो असावा, बरोबर ना? शाहरुख खानच्या शेजारी त्यांचा ऑलरेडी केकी मंजिल नावाचा बंगला होता, पण तो मला वाटतं विकलं त्यांनी. आणि ते त्यांनी पारंपरिक बंगला होता. आणि तो दुसरा जो बंगला जो मन्नतनं घेतला तो मन्नतचा त्यांनी मला वाटतं त्यांच्या फॅमिलीचा जो बंगला होता तो विकला. केकू गांधींचा बंगला शाहरुखच्या शेजारी आहे. अच्छा, अजूनही आहे? अजूनही आहे, ते तिथं राहतात. शिरीन तिथं राहते आता. झालं काय की मी डिप्लोमा ज्या वेळी माझा झालेला नव्हता, म्हणजे असं झालं होतं की परीक्षा मुंबईला होती त्यावेळी जे जे स्कूल ऑफ आर्टची, आणि मला मुंबईला जायला पैसेच नव्हते. मी कॅलेंडरचा एक प्रोजेक्ट केला होता, तोही माझा फेल्युअर झाला होता. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की अरे आपण चित्रकार आहोतच ना, मग परीक्षा दिली काय नाही दिली काय. आणि अगदी शेवटच्या म्हणजे अगदी डिसेंबर पर्यंत मी कॉलेजला होतो आणि मी परीक्षेला गेलो नाही मुंबईला. आणि डिप्लोमा सोडून मी परत पाचगणीला आलो. आणि घरी गेल्या गेल्या अशी घटना घडली की मी 5 वर्ष ऍक्च्युली घरात पळून गेलो होतो. आणि माझी बापाची माझ्या बापाची माझी जोरात त्यावेळी झाली होती. बाप मला 100% म्हणाला होता की तू 100% भिकारी होणार म्हणाला, आणि तू भिकारी झाला की परत माझ्याच घरी येणार. आणि अशी परिस्थितीच माझी झाली 5 वर्षांमध्ये. आणि मी घरी गेल्यानंतर माझ्या ज्यावेळी वडील मला म्हणाले की मी म्हणालो होतो ना की हा भिकारी होणार, बघ आलाच बघतो परत. आणि तो राग मला इतका आला आणि मी ताबडतोब त्या घरात तसंच बाहेर पडलो. माझी जी बॅग घेतली होती ती घरात मी परत बाहेर पडलो. आणि भिलार नावाचं एक छोटस खेडेगाव आहे तिथं, आणि आता ते पुस्तकांचं गाव म्हणून आता फार फेमस झालं. बरोबर. तर त्या भिलार गावामध्ये 150 रुपयांच्या भाड्यानं मी खोली घेतली होती आणि मी तिथं राहत होतो. आणि केकू गांधी जे होते ते राजमोहन गांधींची एक MRA सेंटर नावाची पाचगणीला एक मोठी 63 एकरांमधली एक संस्था आहे. मॉरल रिऑर्मामेंट सेंटर असं त्याला म्हणतात, MRA सेंटर. आणि ते त्याचे ट्रस्टी होते. आणि योगायोगानं माझं एक पेंटिंग त्या MRA सेंटरमध्ये एक वॉटर कलर लागलेलं होतं, तर ते त्यांनी पाहिलं आणि त्यांनी विचारलं की हे वॉटर कलर करणारा कोण आर्टिस्ट आहे. त्यातल्या एका लोकांनी सांगितलं की असं असं एक तो मुलगा आहे आणि तो भिलार गावामध्ये राहतो, पण तो फार चित्र काढत असतो, भटकत असतो सगळीकडे. तर केकू गांधींना उत्सुकता लागली की हा मुलगा कोण आहे म्हणून. आणि त्यांनी काय केलं, मग ती गाडी बिडी घेतली त्यांचा ड्रायव्हर तो घेऊन ते शोधत 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 मला बरोबर ती माझी जी 150 रुपयाची जी खोली होती तिथं त्यांनी मला ते गाठलं. आणि त्या खोलीमध्ये भरपूर वॉटर कलर्स होती, सगळे कलरचं सामान पडलेलं होतं आणि सगळी पुस्तकं बिस्तकं आणि काय त्याला कपाट बिपाट माझ्याकडे काहीच नव्हती. आणि ते एकदम मला म्हणाले की अरे दिस इज अ लिटल व्हॅन गॉग, ही इज स्टेईंग इन अ स्मॉल रूम. आणि ते मला म्हणे तू इथं काय करतोस. मी म्हणून काय करणार आता, म्हणलं माझा डिप्लोमा असं असं प्रॉब्लेम झाला आणि मी इकडे आलोय. आणि मग ते म्हणाले चल माझ्याबरोबर मुंबईला. आणि आता मला पण असं ऍक्च्युली काही खरं काम नव्हतं, डिप्लोमा पण संपलेला होता. 1990 साली माझा डिप्लोमा व्हायला पाहिजे होता. ते म्हणाले चल माझ्याबरोबर मुंबईला येतोस का. तर मी पण असं एकदम काय मला वाटलं आणि फार ग्रस्त प्रेमळ बोलले म्हणजे चला म्हणलं मुंबई तर बघायला मिळेल त्या निमित्तानं. मी मुंबईला पण त्यावेळी जास्त कधी यायचो नाही. आणि मग त्यांच्या गाडीत बसून मग मी मुंबईला आलो. आणि मुंबईला गेल्यानंतर बांद्र्याला त्यांचा सिरॉकच्या शेजारी तो लँडेन्सला तो केकी मंजिलचा तो दगडी याच्यातला बांधलेला जो बंगला बघितला मी. आणि मग त्यांनी मी म्हणाल मी करायचं काय पण नक्की. ते म्हणजे काही करायचं नाही, माझ्या बरोबर राहायचं तो फक्त. दुसऱ्या दिवशी मग त्यांनी मला जहांगीर दाखवलं, केमोल्ड दाखवली, सगळं त्यांच्याबरोबर कुठल्याही त्यांच्या पारशी फंक्शनला गेले की ते मला घेऊन जायचे आणि त्यांच्याबरोबर जेवायला बसवायचे. त्यांची आई होती त्या काळामध्ये मला अजूनही आठवत केकूंची, त्यांची त्यांचा मुलगा आदिल आणि त्यांची सगळी फॅमिली मला एकदम प्रेमाने सगळे जर खायला प्यायला द्यायचे. आणि 10-12 दिवसानंतर त्यांनी असं एक काय त्यांच्या डोक्यात आलं, तो मी बघायचो की सकाळी उठून मी त्या सिरॉपच्या बाजूला फिरायला बिरायला जायचो, समुद्र बघायचो. आणि शिरींना आणि त्यांनी काय विचार केला माहित नाही. आणि मला 91 साली त्यांनी
एक 10,000 रुपये माझ्या हातामध्ये ठेवले आणि ते मला म्हणाले की तू दिल्लीला जा. मी काय करायचं दिल्लीला जाऊन? ते म्हणले काही कर, तुला काय करायचं ते. मला पण एकदम चक्कर झाली. मी म्हणलं अरे मी पाचगणी सारख्या छोट्या खेड्यातला मुलगा, परत मुंबईत आलो, आता परत दिल्लीत. पण मला एक असं वाटलं की चला दिल्ली आपल्याला फुकट बघायला मिळते, मग काय तर दिल्लीला जायचं. आणि मी ज्या दिवशी त्यांनी मला फर्स्ट क्लास तिकीट काढून दिलं, 10,000 रुपये हातात ठेवले आणि मी आपली छोटी बॅग बी घेऊन बसलो, मला आजही ती तारीख आठवते, 21 मे 1991. माझी ट्रेन मस्त फर्स्ट क्लास चाललेली होती आणि अचानकपणे मथुरा जंक्शनला आमची ट्रेन थांबली. त्या दिवशी मला कळलं की त्या ट्रेन मध्ये सगळीकडे चारही बाजूला हाहाकार उडाल्यानंतर त्या दिवशी सांगितलं की राजीव गांधीचं हत्याकांड झालेलं आहे आणि राजीव गांधीच्या हत्याकांडामुळे आता ही ट्रेन इकडून जाणार नाही, आता इथं आपल्याला मथुरेमध्ये तिकडे स्टॉप करायला लागेल. मला तर काहीच माहिती नाही, आता मी काय करू. माझ्या शेजारी एक ग्रस्त बसलेले होते, तर ते माझी हालचाल बघत होते. वयस्कर ग्रस्त होते, पांढरी शुभ्र कपडे बिपडे घातलेली होती आणि मी खेड्यातला मुलगा होतो. ते मला म्हणाले अरे आता असं असं प्रॉब्लेम झाला, आता तू कुठं जाणार? तर मी त्यांना म्हणलं माझ्याकडे 10,000 रुपये. आता हे सांगायची ऍक्च्युली गरज नव्हती, पण मला भीती वाटत होती की म्हणलं आता बॅग बी म्हणलं आपली घेऊन आता हा माणूस म्हणून काय करतो, त्याला अगोदर सांगावं त्याला. आणि त्याला सांगितलं म्हणलं की पहिल्यांदा दिल्लीला जाणार, माझं गाव सोडून चाल. ते मला म्हणाले की काम कर, तू मथुरेला, माझं घर आहे, तू मथुरेला राहा. आणि मग त्यांनी मला तिथं रेल्वेच्या ह्याच्यामधून उतरवलं. पटणार नाही तुम्हाला, राजेंद्र भटनागर म्हणून त्यांचं नाव होतं आणि ते संपूर्ण रेल्वे सेक्शनचे प्रमुख होते. त्यांनी पटापट उतरल्यानंतर तिकडे खाली लोकांनी त्यांना हार घातले, त्यांच्या बरोबर मी उतरले तेव्हा मलाही हार घातले. हे काय प्रकार नाही सगळं. आणि मग मथुरेला गेलो, दिल्लीला गेलो मी आणि मी जवळजवळ एक वर्षभर तिथं होतो दिल्लीमध्ये. मी सकाळी काय करायचो, भरपूर भटकायचो, चित्र काढायचो, नंतर दिल्लीतले सगळे म्युझियम्स, गडी स्टुडिओ, सगळे आर्टिस्टला भेटायचो. आणि 6 महिन्यानंतर मग केकू आले. आणि राहायचं कुठे? दिल्लीत राहिले. म्हणजे राहण्याची सोय केली होती. त्यांचा जो जावाई होता त्याचं नाव होतं बर्नार्ड इमहासली म्हणून, आणि तो ज्यांची सगळ्यात जी मोठी मुलगी होती रोशन, तिचा नवरा तो, आणि तो बीबीसीचा वर्तमान वार्ताहर होता तो. अच्छा. त्या बर्नार्डच्या घरी माझी राहण्याची सोय केली होती. पण बर्नार्ड दिवसभर बाहेरच असायचा आणि त्याच्या प्रचंड आलिशान त्या फ्लॅटमध्ये मी एकटाच राहायचो, दिल्ली बघायचो. आणि फार मस्त दिवस होते दिल्लीचे माझे ते. आणि एक दिवस मग केकू गांधी आले. पण मला सारखी भीती वाटायची की हा पारशी माणूस आहे, कधी उद्या 10,000 रुपये परत मागितले आपल्याला तर काय करायचं. मग मी आपला सगळा हिशोब बिशोब सगळा लिहून ठेवला होता की आज वडापाव खाल्ला, भजीपाव खाल्ला, मी आज इकडं फिरलो. आणि संपूर्ण 6 महिन्यामध्ये मी फक्त 4,000 संपवले होते, बाकी 6,000 रुपये माझ्याकडे होते. आणि मग केकून आल्यानंतर मग मी त्यांना दाखवला तो हिशोब सगळा वगैरे. आणि मग केकूंनी ते सगळं बघितलं, त्यांच्या डोक्यात काय होतं मला माहित नाही. ते मला म्हणाले की तुला पॅरिसला मी पाठवतो, जे रेस्टॉरेशनचा कोर्स आहे तो कोर्स पूर्ण करण्यासाठी. आणि मग त्यांनी मला रूपिका चावला म्हणून तिथल्या ज्या एक मोठ्या रेस्टॉरेटर आहेत आणि सुकांतो बासू म्हणून, त्यांच्याकडे पाठवलं. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी माझी सगळी तयारी केली. ते म्हणले आता तुला जायचंय पॅरिसला ते इकॉल द बॉक्स मध्ये आणि तुझं सगळं ते सर्टिफिकेट घेऊन ये. मी म्हटलं मी असं डिप्लोमा झालेला नाही, म्हटलं मी असं असं घरातून पळून आलो होतो तिकडं, मला गावात डायरेक्ट उचलून आणलं इकडं. केकू म्हणाले अरे तुझा डिप्लोमा नाही, आता मग पॅरिसला कसं जाणार तू? म्हणाले काम कर, म्हणले आपण काहीतरी उलाढाल करूया सर्टिफिकेटच्या वेळी. म्हटलं तसं नको, मी परत जाऊ शकतो अभिनवला आणि माझी परीक्षा, सगळं माझा प्रोजेक्ट तयार आहे, परीक्षा फक्त द्यायची. मग त्यांनी तिथं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं 6 महिने तुम्ही करा, तिथं 6 महिन्यामध्ये तुमची परीक्षा होऊ शकते. आणि 6 महिने मग मी स्वातीच्या वर्गात आलो. स्वाती मला 2 वर्ष ज्युनियर आहे, 1992 त्यांचा वर्ग. आणि मी 91 दिल्ली काढली आणि 92 मी त्यांच्या वर्गात आलो. आणि मग अशा रीतीनं केकूनने ते सगळं बघितलं. आणि त्याचवेळी केकूनचा परत काय त्यांचा मूड आला, ते मला म्हणाले की मला एक मॅनेजर पाहिजे होता, म्हणाले केमोल्ड फ्रेम सांभाळणारा, तू परफेक्ट मॅनेजर आहेस, तुला सगळं लोकांशी बोलता येतं, तुझा आता डिप्लोमा पण झालेला आहे. आणि मग त्यांनी ते पॅरिस बिरिस सगळं कॅन्सल केलं आणि केमोलचा मी मॅनेजर झालो. अशी ती केकूनची सोय आहे, केकूनची ती स्टोरी आहे. आणि मग केकूनच्या त्या स्टोरीमध्ये मी ह्याच्यात राहायचो, त्या वर्कशॉपमध्ये. केकूनचं घर मी सोडलं 2-4 महिने राहिल्यानंतर. आणि केकूननी मला एक भिंग दिलं, मी मुद्दाम ते ठेवलंय. हे जे भिंग तुम्हाला दिसतंय का सगळ्यांना, हे केकूननं दिलेलं भिंग आहे माझ्याकडं. आणि रात्रभर मी आहे ना
तुम्हाला पटणार नाही, माझ्याकडं त्या फ्रेमिंगसाठी जगातले सगळे किंवा भारतातले सगळे चित्रकारांची चित्र, म्हणजे हुसेनची 10-15-20 लाखांची चित्र, नंतर वासुदेव गायतोंडेंची चित्र, नंतर कोलते असू दे, वासुदेव कामत असू दे, जॉन फर्नांडिस असू दे, जेवढे चित्रकार याच्या अगदी एन एस बेंद्रेपासून ते अगदी अँटिक, आणि ती सगळी चित्र माझ्या कस्टडीमध्ये असायची फ्रेमिंगसाठी, आणि ते मला सांगायची पण चित्र होती बरं का, मी पण चित्र केमोल मध्ये देत असे फ्रेमिंगला. माझं पहिलं चित्र जहांगीर मधून केकुवे गांधीने विकत घेतलं होतं वॉटर कलरच्या शो मधून. सारखं वाटायचं ते सांगायचे मला की हे चित्र आहे ना फार महाग आहे, हे लक्ष्मीमन श्रेष्ठच आहे, हे 4 लाख. मग मी मला म्हणायचं काय त्यात बघायचं म्हणलं चित्रांमध्ये वगैरे, कारण मला फक्त वॉटर कलर करायचं आणि लँडस्केप करायचं आणि पर्स्पेक्टिव्ह मध्ये चित्रकडे एवढं जायचं. ते म्हणाले हे भिंग घेऊन जा, त्या भिंगातनं ती चित्र जेत ना रात्रभर बघत बसायचं, म्हणजे तुला सगळं कळेल. आणि मी पण एकदम चमत्कारिक, मला पण असं वाटायला लागलं की असं रात्रभर भिंग बघून कसं मिळालं कळेल. पण मला एक वेळ लागलं की ह्या चित्रांमध्ये 1 लाख रुपयाचं चित्र, 10 लाख रुपयाचं चित्र, 20 लाख रुपयाचं चित्र काय याच्यामध्ये, हे रंग कसे आहेत काय आहे. आणि मग मी खूप ते सगळं अभ्यास करत बसायचो, चित्रांचं सगळं निरीक्षण करत बसायचो, मला त्याच्यामध्ये इतका अभ्यास झाला. आणि मग मला नुसतं चित्र जरी बघितलं मी तर मी आजही मी लगेच मी सांगू शकतो की हे याची स्टाईलचं, हे त्याच्या स्टाईलचं, किंवा मला तो सगळा तो कंटेम्पररीचा जो माझा म्हणजे कमर्शियल आर्ट माझं जे झालेलं होतं ते फाईन आर्टचं माझं हे झालं. आणि 3 वर्ष मग मला ज्यावेळी माझं स्वाती बरोबर मला स्वातीची माझी मैत्री तिकडे झाली अभिनव मध्ये पुण्यात, हा स्वाती पुण्यात होती त्या 6 महिने माझ्या वर्गात होती. आणि स्वाती पुण्याचीच का मूळ पुण्याची, आणि स्वाती आली मुंबईला सुदर्शन धीर म्हणून जे मोठे कमर्शियल आणि लोकसिर्फ त्यांच्याकडे ती कामाला आली. आणि स्वाती राहायची बांद्र्यामध्येच, आणि नेमका मी पण बांद्र्यात राहायचो. मग त्यावेळी आमची जरा जेव्हा भेट झाली एकमेकांना, आम्ही ट्रेननं जायचो आणि ती पुण्याची मुलगी, मग आमची गप्पा टप्पा व्हायला लागल्या. आणि नंतर मग आमचं छान जमलं आणि केकुंना मी सांगितलं, म्हणलं की मला ती मुलगी आवडते आणि मला लग्न करायचे. मग ते म्हणले मग घरच्यांना बोलवून घेऊन लग्न करूया. पण मी म्हणालो लग्न नाही, पण ते माझ्या तर घरचे कोणी येणार नाही. ते म्हणले मी आहे ना, काय तुला प्रॉब्लेम नाही, मी तुझा मुलीकडच्या साईडचा आणि मुलाकडच्या साईडचा, मी सगळे माझे पारशी गँग सगळे आणतो आणि आपण अर्धी इकडे करायची अर्धी तिकडे करायची आणि तुझं लग्न लावून देऊ म्हणाले. जर ते येत नसतील तर बघ पहिले विचारून बघ. आणि मग त्यावेळी मग मी फक्त कॅलिग्राफी मध्ये माझ्या लग्नाची पत्रिका स्वतःच्या हाताने लिहिली, माझ्या घरच्यांना पाठवली आणि घरचे सगळे तयार झाले. घरच्यांना पण वाटलं की पोरक कुठेतरी लागलं बाबा काहीतरी लग्न करत आहे तर जाऊन येऊ तिकडे. माझ्या घरचे पाहुणे आले, स्वातीच्या घरचे आले, त्यांनी सगळं छान पद्धतीनं ते ऑर्गनाईज केलं सगळं ते, आणि लग्न आमचं झालं. आता लग्न झालं तर राहायचं कुठं? मी जरा स्वातीशी बोलतो, तुम्ही एकटेच बोलताय जास्त, मला जरा स्वातीशी बोल. स्वाती काय बघितलं यांच्यात? सिन्सिअरिटी बघितली पहिली गोष्ट म्हणजे. आणि तेव्हा आणि कॉलेजमध्ये जेव्हा जॉईन झाले होते तेव्हा त्यांच्यामध्ये मला एक काय म्हणतात त्याला एक स्ट्रॉंग असं मोटिव्ह दिसलं की काहीतरी बाबा ह्यांना पुढे काहीतरी करायचंय. आणि त्यावेळेस इलस्ट्रेशन वगैरे खूप छान छान पद्धतीने करायचंय. लँडस्केप्स तर त्यांची कॉलेजमध्ये फेमस होतीच तेव्हा, वॉटर कलर लँडस्केप्स. आणि त्यावेळेस तेव्हा त्यांनी कॅलेंडर्स वगैरे तेव्हा त्यांनी प्रिंट केलेली होती, त्यामुळे ते कॉलेजमध्ये ऑलरेडी फेमस होते. आणि त्यांच्यातला तोच. आणि आमचे सर जे होते मिलिंद फडके म्हणून, फडके सर म्हणून, तर त्यांचे ते आवडते विद्यार्थी होते आणि मी पण त्यांची आवडती विद्यार्थी. मला वाटतं त्याच्यातच कुठेतरी तो सूर आमचे तेव्हा जुळले असावे. आणि नंतर मग ती मैत्री आमची मुंबईमध्ये गेल्यानंतर आमची अजून पुढे पण काहीतरी किस्सा घडला होता ना पुण्यात तुमच्या लग्नाच्या आधी. पण लग्नाच्या आधी पण काहीतरी किस्सा आहे ना त्याच्यावर, मला वाटतं सुनीलने लिहिलं होतं. हो मी लिहिलेलं होतं, हो तो लिहिलेला होता. पण ते आता ते सगळं खूप ते बऱ्याचशा लोकांनी वाचलंय ते, कारण ती माझी पण 27 वर्षाची मैत्री म्हणून मी त्याच्यावरती लिहिलं होतं. पण काय झालं की नंतर मग मला सगळ्यात हा जो केकुंचा जो अनुभव आला त्याच्यामुळे माझं जग फार विस्तारलं. नंतर आम्ही नालासोपाऱ्याला फ्लॅट घेतला आणि नालासोपाऱ्यावरून जेव्हा मी यायला लागलो परत माझ्या फॅक्टरीला, आणि मी एकदम चाकरमणी झालो. म्हणजे सकाळी उठायचं 7:20 ची ट्रेन पकडायची, मग लोअर परेलला जायचं, लोअर परेल वरून मग प्रिन्सेस स्ट्रीटला जायचं, प्रिन्सेस स्ट्रीट वरून मग जहांगीरला जायचं, तिथले फ्रेमिंगचा सगळा लॉट तयार करायचा, तो घेऊन यायचा, त्याचं सुपरविजन करायचं. आणि आमचं वर्कशॉप जे आहे ते सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत चालायचं.
आणि अशी बरीच वर्ष गेल्यानंतर मग तीन जवळजवळ 92, 93, 94 आणि मला लक्षात आलं की अरे मी तर चित्रकार व्हायला आलो होतो, मी चित्रकला विसरूनच गेलो, मला चित्र काढायला वेळही नव्हता, कारण सकाळचा तो सगळा कार्यक्रम हँडल करण्यामध्ये आणि जो 40 वर्कर्स तिथं हँडल करण्यामध्ये माझं सगळं संपूर्ण हे संपूर्ण गेलं मग सगळं तिथं. आणि आता मग मला प्रॉब्लेम झाला की आता काय करू मग, आणि मग त्याच्यातून मग असं ठरलं की एकूणना म्हणलो की सर मी चित्रकार व्हायला आलो होतो, तुम्ही मला तर फ्रेम मेकर बनवून टाकला म्हणलं. त्यांनाही जरा जाणवलं की हा मुलगा सिन्सिअर आहे. म्हणजे अरे काय आता कुठेतरी जगायचंच आहे ना तुला, काय बरं. नाही ना म्हणलं मला चित्रकार व्हायचं होतं, तुम्ही तर मला रोज फ्रेमिंग याच्यामध्येच गुंतवून टाकले. मग त्याच्यात त्यांनी मला एक असे तो एक माणूसच आहे वेगळा होता. तो म्हणाला ठीक आहे तुला 6 महिने मी देतो, 6 महिन्याचं तुझं एक प्रदर्शन जहांगीरला कर, ते जर तुझं सक्सेसफुल झालं, तुला जर पैसे मिळाले तर तू चित्रकार म्हणून जर, नसेल तर माझी हे कर. त्या घरासाठी मला केकुंनी त्या काळामध्ये 1,20,000 रुपये स्वतःच्या खिशातनं आणि 1,20,000 रुपये HDFC लोन, त्याचे गॅरंटर पण तेच होते आणि माझं तर काहीच नव्हतं. तरी सुद्धा त्यांनी ती मदत केल्यामुळे केमोली सोडणं चुकीचं होतं, पण मला 6 महिने त्यांनी मुदत दिली आणि मी परत पाचगणीला आलो आणि खूप पेंटिंग केली. म्हणजे त्या एक जवळजवळ 4-5 वर्षाचा तो गॅप पडला होता. 91-92 कुठे राहिला तुम्ही? राहिलात कुठे? पाचगणीला माझ्याकडे त्यांनी पैसे बिसे जरा बरे होते केमोल मध्ये काम बिम केल्यामुळं. तर माझ्या मित्रांकडे हॉटेलमध्ये इकडं तिकडे राहायचो मी. आणि मी प्रताप लग्न झालं होतं तोपर्यंत. हो लग्न झालं होतं तोपर्यंत. 92 साली झालं. 92 मी केमोल मध्ये लागलो, 93 केकुंनी लग्न, केकू स्वतः लग्नामध्ये आले होते, स्वतः जिलेबी वगैरे ते आमचे स्वतः वाटत होते, स्वतः जिलेबी वाटून लग्नाच्या पाठीमागे पण बापाच्या ठिकाणी जेव्हा उभं राहायचं तर केकू मला तिथे उभे राहायचे. पर तो एक वेगळा माणूस होता माझ्या, त्यांच्यावरती मी माणूस आर्टिकलच लिहिलंय त्यांच्यावरती आणि मी कधीतरी पब्लिश करेन. आणि नंतर मग असा मुद्दा आला की मी पेंटिंग केली आणि पहिल्यांदा त्यांनी मग त्यांचा इन्फ्लुएन्स वापरून मग थोडं प्रमोद नवलकरांना त्यांनी हे केलं. म्हणजे पाचगणीचे पेसे अंकल होते, त्यांच्या बरोबर त्यांची जी भाची होती तिचा त्यांनी इन्फ्लुएन्स वापरला. आणि 1995 साली माझा केकू स्वतः एक्झिबिशनला आले त्या, आणि प्रमोद नवलकर आले, पेसे अंकल आले आणि इतकं सुंदर प्रदर्शन झालं माझं ते. आणि मला भरपूर पैसे मिळाले. मला केकूंना पण असं वाटत नव्हतं की मी केमोल्ड सोडून जावं म्हणून, पण मला पैसे सगळे भरपूर मिळाल्यामुळे मग मी केकूंचे सगळे पैसे एक गट्टा त्यांना त्यांच्या हातामध्ये ठेवले. आणि मी त्यांना सांगितलं की मला पाचगणीमध्ये परत जायचंय. आणि आता त्यांनाही हे नव्हतं, म्हणजे त्यांचे पैसे त्यांना मिळाले होते. आणि तोही मला म्हणाला की तुझं तिकडं खुश राहणार असेल तू जरूर जा, माझ्या शुभेच्छा तुला पाठीशी आहेत, मी पाचगणीला कधी आलो की भेटीन. आणि मी पाचगणीला आलो, मी आर्ट गॅलरी काढली तिथं पाचगणीला. मोठा छान बंगला मला मिळाला आणि त्या बंगल्याचं एक छोटं 3,000 रुपये भाडं होतं. आणि मला आता तोपर्यंत मुंबई केमोल्ड नंतर तिथं गॅलरी कशी चालते याचा मला थोडा अंदाज आला होता. आणि मी त्या सिडनी पॉटच्या इथं तो जुना पारशी बंगला होता, इतका सुंदर रीतीनं मी त्याचं इंटिरियर केलं होतं, चटया वगैरे लावल्या होत्या त्यात खूप चांगली, बरीच रवी परांजपे पासून अगदी आशाताई भोसले MRS सेंटरची लोक आणि बरेचसे फॉरेनर्स यायचे. खूप चांगला मला रिस्पॉन्स मिळाला. तर त्या मालकाच्या असं लक्षात आलं की अरे आपल्याला 3,000 रुपये मिळत आहेत आणि ह्याला भरपूर पैसे मिळत आहेत. आणि त्यानं मला सांगितलं की तिथून ते मला हा बंगला माझा परत पाहिजे. आणि तिथं मला एक मोठा सेटबॅक बसला, माझी ती गॅलरी मला सोडावी लागली. मग पेसी अंकल जे होते पाचगणीचे त्यांनी सांगितलं की एक पंचगणी क्लब म्हणून आहे तिथं छोटीशी जागा आहे तिथं तू कर. पेसी अंकलने त्या पंचगणी क्लबच्या जागेत मी एक्झिबिशन चालू केलं. तर ती एकदम अडचणीची थोडी जागा होती, तिथं एवढी मला चांगला रिस्पॉन्स मिळत नव्हता. तो मॅक्रोचा मालक एक दिवस तिथं आला आणि त्यानं मला सांगितलं की तुझी चित्र त्या मॅक्रो गार्डन मध्ये लाव. कारण मॅक्रो गार्डन त्यावेळी नव्यानं डेव्हलप होत होतं, गुरेघर म्हणून महाबळेश्वरच्या जवळ एरिया आहे, तर तू तिथं लाव. आणि ऍक्च्युली त्याचा डाव वेगळा होता, त्याला ऍक्च्युली पंचगणी क्लब पाहिजे होता, पण माझ्या ते काही लक्षात आलं नाही. मी वेड्यासारखा तिथं ती जागा चांगली सोडून त्याच्यामध्ये गेलो आणि त्या मॅक्रोच्या याच्यामध्ये तो म्हणाला की आपण चांगली गॅलरी बनवू पण सध्या तू ओपन लाव एक्झिबिशन. पण आम्ही ते असे लोखंडी स्टँड करून त्याच्यावर लावले होते. आणि 31 मे मला आठवते ती तारीख. आणि अचानक एवढा मोठा पाऊस सुरू झाला, वळवाचा ज्याला म्हणतो आपण. आणि त्या मालकानं मला सांगितलं होतं की आम्ही 40% घेणार वगैरे वगैरे. आम्ही लावलं प्रदर्शन आणि त्यानं मला सांगितलं तू यायचं नाही तिथं, तुमची सगळी माणसं हँडल करतील, तुझा सगळा माल आमच्याकडे म्हणजे पेंटिंग असतील ते द्यायची, त्याचं नंबरिंग करायचं. आणि ती सगळी पेंटिंग मला आठवतं की पहिल्याच महिन्यात आमचं 45
50,000 सेल झाला होता आणि त्यांना पण चांगलं कळालं की हा चांगलं कमवतोय तर मला हे लावलं पाहिजे, कमिशन लावलं पाहिजे. आणि एक दिवस त्या वाऱ्यामध्ये पावसामध्ये सगळी पेंटिंग माझी अक्षरशः इतकी म्हणजे जोरात पाऊस पडला तो की त्या लोकांनी त्यांचं सगळं मॅक्रोचं सामान बिमान सगळं आत ठेवलं, माझी पेंटिंग त्यांनी उचलली नाहीत. आणि माझ्या लक्षात आलं की आपण तिथं लवकर गेलं पाहिजे, कदाचित त्यांनी उचलली नसते. मी जवळजवळ बघितलं तर सगळी माझ्या जवळजवळ 300 वॉटर कलर्स, स्वातीची पण त्याच्यामध्ये छोटी फ्लॉवर्स आणि काय काय केलेली पेंटिंग, 300-400 चित्र 2 तासाच्या पावसामध्ये पूर्ण बेचिराग झाले एकदम सगळं. म्हणजे मला ते इतकं हे झालं की रडायलाच आलं की आता ही पेंटिंग असं हे झालं. आणि मग आता ती थरथर मी ती चिडलो त्या लोकांवरती, अरे तुम्ही माझी पेंटिंग का नाही उचलून ठेवली, म्हणलं सगळी खराब झाली नाही, वॉटर कलर्स आहेत वगैरे, त्यामुळे पाऊस आला आम्ही आमचा माल उचलून ठेवला, तुमचं कोणी उचललंच नाही. मी दुसऱ्या दिवशी मालकाकडे गेलो विचारायला, अरे माझी पेंटिंग अशी अशी सगळी खराब झाली आणि तुमच्या लोकांनी, तुम्ही 40% माझे पार्टनर आहात, आता ही पेंटिंग खराब झाली, तुम्ही मला थोडं सपोर्ट करा, आता मला परत नव्यानं पेंटिंग करावी लागते. आणि तो गुजराती होता, त्याने एकदम टिपिकली पद्धतीने मला सांगितलं. मला पहिली वर्ष चित्रकार एकदम मूर्ख असतात, त्यांना काही अक्कल नाही, काडीची बिझनेस करता येत नाही त्यांना. म्हणून असं कसं बिझनेस करता येत नाही, तुम्ही तर सांगितलं ना की आपण गॅलरी बांधून देणार. त्याचे म्हणला ते मला तुला तिथून पंचगणी क्लब मधून मला काढायचं होतं, गेट आउट म्हणला, इथे उठा म्हणला ताबडतोब आत्ताच्या, चालते हो म्हणला माझ्या ऑफिसमधून. अरे एकदम मी थंडच झालो. मी म्हणलो पण असं असं आमचं नुकसान झालं, नुकसान बिकसान काय करायचं ते कर म्हणला, उद्याच्या उद्या तो कचरा सगळा पेंटिंगचा तिथं उचलला पाहिजे, नाहीतर मी सगळा उचलून ते म्हणजे मेन रोडवरती टाकून देईल. तिथं माझा एक छोटा लोखंडी स्टॉल होता ज्याच्यावरती पेंटिंग ठेवायचो. तर मी म्हणलो ठीक आहे, म्हणजे मी उद्या काढतो. पण मी ज्यावेळी दुसऱ्या दिवशी 10 वाजता गेलो होतो, त्या माणसानं माझं त्याच्या अगोदरच सगळं सामान बिमान ती सगळी झालेली प्लायवूडनं चिकटलेली सगळी ती वॉटर कलर्स वगैरे सगळी ती रस्त्यावरती मेन रोड पाचगणीच्या टाकली होती. म्हणून आम्ही दोघांनी ती थरथर त्या हातानं सगळी ती उचलली, सगळी ती गोळा केली, तिथून मग मी आता आलो. आता पहिली वर्ष म्हणजे जो पेंटिंग विकण्याचा जो आमचा जो सोर्स होता तोच पहिला संपला. कोण नाव काय त्या माणसाचं? मयूर होरा म्हणून आहेत ते. आणि फार मॅप्रो फूड्स जे आहे ते आता इतकं जगजाहीर आहे, इतकं मोठे ग्रस्त आहेत ते, म्हणजे करोडपती आहेत ते. आणि त्यांना ती घटना आणि त्याचं दुःख, त्याचं काही गांभीर्य पण त्यावेळी पण नव्हतं आणि आताही असेल असं मला वाटत नाही. मी पहिल्यांदा वाचलं होतं, मला वाटतं फेसबुकवर तुम्ही लिहिलं होतं, त्यानंतर मी मॅप्रोच्या वस्तू घेणं सोडून दिलं. खरं आणि मग ते इतकं दुःखदायक झालं. नाही खूप लोक आता नाही, लोकांना तसा फरक पडत नाही, कारण ते काय झालं की त्यांचं ग्रिल सँडविच आणि असे मोठे मोठे कारखाने त्यांनी तिथे काढले, चांगले चालते, त्यांचं लाखोंमधलं सेल आहे, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने काय चित्रकाराचं हे नुकसान झालं वगैरे ते काय त्यांचं घेणं देणं नसतं. पण माझा मोठा प्रॉब्लेम झाला. आता आम्ही घरी आलो, करायचं काय आता, आम्हाला चित्र तर संपली, आता परत चालू करायची म्हणजे परत चित्र विकणार, परत काढणार, त्याला फ्रेमिंग करायच्या, ते सगळे वाया गेलेली चित्र. आम्ही म्हणालो अरे हे पाचगणीमध्ये काय आपल्याला आर्ट गॅलरी होणार नाही, कारण त्याच्या ऑलरेडी ती गॅलरी पहिली सोडावी लागली, नंतर पंचगणी क्लबची गॅलरी सोडायला लागली, नंतर मॅक्रोचं झालं. आम्ही विचार केला की आपण त्यापेक्षा मुंबईला परत जाऊया आपल्या घरी, आणि तिथं गेल्यानंतर आपण परत स्थिर सावरून परत चित्रकार म्हणून मुंबईला काहीतरी स्कोप मिळेल. म्हणून आम्ही परत मुंबईला आलो. 1999 ही गोष्ट आहे. आणि 2-3 महिने आम्ही तिथं थोडा सेटल व्हायचा प्रयत्न करत होतो. त्याचवेळी एक दिवस मी बॉम्बे आर्ट्स ह्याला गेलो होतो, जहांगीरला. मेनन मॅडम मला भेटले आणि मला म्हणाले अरे तुमको गॅलरी का लेटर दिया है, तुमको गॅलरी मिला है, तुम्ही एक्झिबिशन करणे वाला की नाही करणे वाला, तुरंत पैसा भरो. म्हणलं आजच्याच कुठून मी पैसे आणणार, म्हणलं माझ्याकडे पैसेही नाही आहेत, सगळं नाही आहे. मी म्हणलं चला थोडं 5 गणित मित्रांकडून आणता येतील की थोडं बँकेतले काय राहिलेले असतील ते सगळे काढता येतील. आणि मग मी त्या निमित्तानं मी ते बॉम्बे आर्ट सोसायटीची सगळी लोक आली होती पुण्याची, आमचे फडके सर होते त्याच्यामध्ये आणि कोणतरी पुण्याचे श्रीकांत कदम होता, सगळे गॅलरीची सगळी पुण्याचे सगळेच आर्टिस्ट आले होते. स्वातीला मी म्हणालो की आपली मुलगी आणि तू नालासोपाऱ्याला जा आणि मी परत पाचगणीला जातो, पुण्यात जातो, आणि एका दिवसामध्ये मी येतो आणि तिथे काय जे काय पैसे होईल ते जहांगीरचे पैसे मिळाले तर एकदा गॅलरी बुक केली तर ऍटलिस्ट मला चित्र काढायला काहीतरी एक हे मिळेल, म्हणजे प्लॅटफॉर्म मिळेल. आणि मग मी आलो आणि त्या रात्री मी पुण्यात राहिलो. श्रीकांत कदम, सतीश काळे म्हणून आमचे एक मित्र आहेत, त्यांच्या घरी राहिले, हॉस्टेलच्या त्यांच्या रूमवरती राहिलो त्या. आणि दुसऱ्या दिवशी मी गेलो तर सकाळी 10 वाजता मला फोन आला आमच्या शेजारण्याच्या बाईचा, ते बर्वे म्हणून आहेत नालासोपाऱ्याच्या,
की काळे सर तुम्ही कुठे ताबडतोब या, तुम्हाला नाला सोपाराला यायला लागेल. तर मी म्हणलं मला आता बँकेत जायचंय, मी जाऊन येतो ताबडतोब. नाही म्हणले आत्ताच्या आत्ता यावं लागेल. मी म्हणलं आत्ता कसं येणार, म्हणलं मला बँक तर 11 वाजता उघडणार, तुम्ही 9 वाजले जाता. अहो तुमची मुलगी मेली आहे म्हणलं, तुम्ही कसल्या बँकेत चाललाय? शॉर्ट मला एकदम, काय मुलगी मेली? म्हणलं काय बोलताय, काय म्हणलं तुम्ही? हो हो तुमची मुलगी मेलेली आहे, ताबडतोब या तुम्ही. आणि तिला फोन ठेवून दिला. मला एकदम हेच झालं, म्हणजे काय आता करू. परत मग ते बँकेत गेलो नाही काय नाही, मी परतीच्या वाटेला परत लागलो. आणि ज्यावेळी मग मी घरी आलो रात्रीचा, तो पहिल्यांदा पुण्यावरून खंडाळा, खंडाळ्यावरून दादर, दादरवरून नाला सोपारा. तरी सुद्धा त्यावेळी त्यावेळी मोबाईल नव्हते, त्या काळात तिथं कसले कम्युनिकेशनची सुविधा नव्हती, माझ्याकडे टेलिफोन नव्हता. मग रात्री 9-9:30 ज्यावेळी मी माझ्या घरी पोहोचलो, तिथं बघतोय तर माझ्या घरापुढे थोडीशी गर्दी होती, 10-12 माणसं थांबली होती. माझ्या मुलीचं छोटस ते डेड बॉडी, ती जे पांढऱ्या छोट्याशा कापडामध्ये ती सगळी गुंडाळून त्यांनी हॉलमध्ये ठेवली होती. आणि ही घटना सकाळी 10:30 घडली होती. स्वाती रडून रडून तर तिचे एकदम म्हणजे पूर्ण वाट लागली होती तिची, तिला काही सुचतच नव्हतं. आणि ती मुलगी बघितली आणि मला एकदम म्हणजे मी टाव बिव फोडला, ते रडणं बिडणं माझं जोरात आक्रांत झालं, मला काय कळायलाच तयार नाही. आणि मग त्या सगळ्यानंतर रात्री आता मग तर प्रॉब्लेम असा झाला की सगळे लोक जे आले होते ते गेले निघून, आणि मी स्वाती आणि एक दोन असे आमचे राहिले लोक. आता ते म्हणाले की उद्या आपल्याला ह्याच हे करावं लागेल, अंत्यविधी करावं लागेल, आता काय करायचं. आणि त्या दिवशी अशी घटना घडली होती 11 सप्टेंबर 1999 की सातारामध्ये उदय महाराज आणि ते लेवे म्हणून एक प्रकरण झालं होतं. आणि त्यावेळी काहीतरी तलवारीचं ते तिथं काही हे झालं आणि सगळं बीजेपी, त्या दिवशी इलेक्शन होतं नेमकं, आणि मोठं सगळीकडे राजकारण आणि सगळीकडे दंगा गोंधळ, आणि माझ्याकडे कोणी यायला तयार नाही. मग मी तिथं ते गेलो त्या डॉक्टरकडे भेटायला. डॉक्टर म्हणलं आता ते मला माहिती नाही, ते पोलीस केस झालेली आहे. कारण त्यानं डायरेक्ट ती बॉडी पोलीस स्टेशनला पाठवली, आणि पोलीस स्टेशनला पाठवल्यानंतर ती बॉडी परस्पर दुसऱ्या डॉक्टरकडे पाठवली गेली. तिथं अजून तिला 8-10 इंजेक्शन दिली आणि सगळ्यांनी प्रकरण ते करून डायरेक्ट गुंडाळून बिंडाळून ती बॉडी आणून स्वातीच्या हातामध्ये दिली. आणि आम्हाला कळायलाच तयार नाही की काय झालं. डॉक्टर म्हणलं मला काय विचारायचं नाही, आता काय करू, आता तिला रात्रीचं तर अंत्यसंस्कार करायचे, काय करायचं. तिथं सगळं कोणी यायला तयार नाही माझ्या बरोबर. आणि मला इतका त्रास झाला त्या सगळ्याचा. आता शेवटी म्हणले कोणतरी माणूस बघावा, तर ते तर दफन करतात छोट्या मुलीचं. तर ते म्हणजे खड्डा काढून एक 5-6 फुटाचा खड्डा काढून त्याच्यामध्ये हे करायचं, बरी करून टाकायचं तिला. मग आता खड्डा काढायला तर माणूस पाहिजे ना, कोण येणार तिकडं. मग शेवटी आता मग तिथं एक मला एक मोठ्या मुश्किलीने एक कन्नडी समाजाचा एक माणूस भेटला. म्हटलं मी 500 रुपये घेईन. मग तो इतका पिलेला होता आणि त्याला काही सुधरत पण नव्हतं. त्याला म्हणलं ठीक आहे तुझ्याकडे फावडा आणि हे तर आहे ना, चल म्हणलं मग आपण जाऊया. नाला सुपाऱ्यामधली घटना आहे काही, नाला सुपारा वेस्ट नाही घटना. आणि मग आम्ही त्या स्मशानभूमीत मी रात्रीचा गेलो आणि बिलीव ऑर नॉट बिलीव, मला तो खड्डा काढणारा बघितला मी. तो इतका हळू काम करत होता, इतका स्लो करत होता, दारू पिल्यामुळे त्याचा स्वतःचाच बॅलन्स नव्हता. शेवटी त्याला मी म्हटलं बाबा थांब तू, आता तुला काय सुधरत नाही. आणि माझ्या मुलीचा खड्डा मी स्वतःच्या हातानच खोदायला सुरुवात केली. 3-4 फुटाच्या नंतर तो सगळा पूर्ण तयार केला मी. रात्रीचे मला 12-1 वाजले सगळे. आणि नंतर मग मी सकाळी इकडे आलो. तोपर्यंत मग स्वातीचे आई वडील, माझे आई वडील, थोडे नातेवाईक आणि रवी मंडलिक, आचरेकर, विजय आचरेकर आणि मला वाटते अनंत निकम, असे 3 आर्टिस्ट पण होते त्या काळात. आणि मग ते आम्ही गेलो तिथं आणि मी पहिल्यांदाच एवढा रडलो. का रडलो की माझ्या आयुष्यात नंतर मी कधीच रडलोच नाही. आता मला रडायला काय नेमकं झालं होतं त्यावेळी तुम्हाला सांगायचं नसेल तर सांगू नका. नाही ते झालंच ना आता ते, तर ती सगळी त्यानंतर ती मुलीचं मी तिथं ते सगळं दफन केलं. आणि नंतर मग मी मला तो तुम्ही म्हणाल्याप्रमाणे फार चिवट माणूस आहे मी. मी मग त्या डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर मला उभं करायला तयार नाही. मग मी त्या पोलीस स्टेशनला गेलो, खान म्हणून एक पोलीस स्टेशन होता. त्याने बोलला क्या डॉक्टर का मिस्टेक नाही आहे. ऍक्च्युली मला तो पण कळालं होतं की डॉक्टरांकडून ते इंजेक्शन रॉंग गेलं होतं. त्याला 10-11 लाख रुपये डॉक्टरांनी त्यावेळी खर्च करून ते सगळं सेटल करायचा प्रयत्न केला होता. परंतु डॉक्टर पोलीस सगळी यंत्रणा त्यांच्या बाजूनच बोलत होती. मी म्हणतो अभी बैठो तुम, अभी हम लोग क्या करेंगे, उसने जो दवा दिया था वो दवा देखेंगे कैसा है. ते दवा तो जो त्यांनी जे इंजेक्शन दिलं होतं ते इंजेक्शन फॉल्टी असेल, आपण त्या कंपनीला काढूया शोधून, मग त्या कंपनीवरती केस करूया, तुम्ही काळजी करू नका. आणि असं मग ते
पोलिसांना भेटलो, मग तिथल्या एसपींना भेटलो, सुरेंद्र सेनगावकर म्हणून कोणतरी होते, नंतर मीरा बोरोणकर म्हणून होत्या, त्यांना भेटलो, सगळीकडे. मध्यंतर एक राम नाईकांची सभा होती तिथं, त्या नालासोपर्यंत स्टेशन होतं. मला इतका तो राग आला होता की एका चित्रकाराची किंवा एखाद्या सामान्य माणसाची एक मुलगी गेली, त्याला उत्तर कोणी देत नाही. तर मी त्या सभेमध्ये तिकडे जाऊन डायरेक्ट हे केलं, म्हणजे आरडाओरडा चालू केला की म्हणलं की पत्र बित्र मी तयार केलं होतं, आणि नाईक साहेबांना सांगितलं की म्हणलं की साहेब म्हणलं हे माझ्या इकडे लक्ष देत नाही. तर तिथं एक पोलीस होता, तो म्हणला साहेब त्याची मुलगी गेली आहे, म्हणलं एक 10-15 दिवस झाले, तर जरा वेळ सर झालाय जरा म्हणे त्याच्या डॉक्टर परिणाम झालाय. तर सगळ्यांनी मला पकडलं तिकडं, खेचून बाहेर काढलं. तो पण हळूहळू माझी दाढी वाढली होती थोडी. भरपूर लोकांना भेटलो, आणि पत्रकार लोकांना भेटलो नालासोपाऱ्यातल्या, तिथं शिवसेनावाल्यांना भेटलो, सगळ्या जेवढं जेवढं मला करता येईल तेवढ्यांना भेटलो. आणि मग माझ्या लक्षात आलं 6 महिन्यामध्ये माझे सगळे पैसे जे होते, जे आणले होते पाचगणीवरनं, तेही संपले, गॅलरी बुक करायची संपली. आणि मग स्वाती आणि आम्ही आलो पाचगणीला. आता तिथे म्हणे मला इथं राहायचंच नाहीये, परत आम्ही पाचगणीला आलो. पाचगणीला आलो तर काहीच करायला काम नाही, चित्रही काढायला जागा नाहीये, पैसे नाहीये, पेंटिंग करायला नाहीये. आणि सगळ्यात दुर्दैव म्हणजे गोष्ट की अशा काळामध्ये आमचे आई वडील म्हणा किंवा भाऊ म्हणा बहिणी म्हणा, ते सगळे जण कामाला त्याच्या त्यांच्या इतके मग्न होते की आमचं काही घटना घडली त्याच्यावर कोणाला इंटरेस्टही नव्हता. म्हणजे मला सांगायला आता लाज वाटते की स्वातीचा सख्खा भाऊ तो त्या याला आलाही नाही, म्हणजे आमच्या त्या मुलीच्या अंत्यविधीसाठी. किंवा माझा सख्खा भाऊ तोही त्याला तिथं नोकरी करत होता याच्यामध्ये श्री होतो, आला नाही. किंवा म्हणजे ते सगळ्यांना ठीक आहे त्याचं झालं सगळं. आणि मग आमच्या लक्षात आलं की आपण फार निग्लेक्ट झालेलो या जगामध्ये, आपल्याला कोणी बघत नाही, आपण हे करत नाही. आणि मग स्वातीला म्हणून सांग, आपण एवढा प्रयत्न केला, आम्ही एवढे एवढी कष्ट केले, एवढे पेंटिंग साठी मी घरदार सोडलं, वडापाव खाल्ले, भजीपाव खाल्ले, आयुष्य माझं सगळं घातलं सगळं याच्यामध्ये. आणि सांग चित्रांमध्ये जगायचं म्हणजे फार अवघड काम आहे, सांग जगणं फार कठीण आहे, त्यापेक्षा जगणं कशाला जगायचं. मग आम्ही ठरवलं की त्याच्या मेलेलं बरं नसालं काय, आता कुठं जाणार, कुठं राहायला जागा नाही, भाडं भरायला पैसे नाही, ते सगळीकडून एकदम अंधार अंधार अंधार. आणि मग आम्ही ठरवलं की ऑर्थर सीट पॉइंट जो आहे तो फार उंच आहे तिथून, म्हणजे त्या कड्यावरनं जर समजा तुम्ही पाहिला असला तर तुम्हाला माहिती नाही, पण खूप मोठी व्हॅली आहे तिथं. आणि त्या तिथे एक ऑर्थर सीट ज्याच्यावर पॉइंट आहे त्याच्यावरनं जायचं, आणि डायरेक्ट त्या व्हॅलीमध्ये जर समजा गेलो तर ती कमी की 5-10 हजार स्क्वेअर फीट फुटांची प्रचंड मोठी व्हॅली आहे, दरी आहे. तिथं जाणं पण मुश्किल आहे, काढणं पण मुश्किल आहे. आणि तिथं काही लोकांनी सुसाईड केलेलं होतं, मग तिथं आपण जायचं आणि करायचं. आम्ही पक्क केलं की आपण करूया, जाऊ देत नकोस, कंटाळा झाला जगायचा. आणि मग त्याप्रमाणे आम्ही तो प्लॅन केला. पण काय झालं, माझी जशी अवस्था झाली पाचगणीमध्ये 4-5 हजार चित्र काढून मला दुर्लक्ष केलं, चित्र काढून व्यासा अवस्था आली, तर जॉन चेसन जो होता ज्यानं पाचगणी शोधून काढली, ज्यानं ऑस्ट्रेलियातनं तिथं झाडं आणली, सिल्वर ओक्सची झाडं आणली, कॉफी आणली त्यांना याच्यातून इंग्लंडमधनं, बटाटे आणले चीनमधनं, आणि त्या झाडांची सगळी लागवडी केल्या, हे केलं. आणि असा तो महान ज्यानं पाचगणी डिस्कवरी केली. आणि तुम्हाला पटणार नाही, त्या जॉन चेसनची जी समाधी आहे तिथं आत्ता सुद्धा त्या काळामध्ये त्याच्यावर लिहिलेलं आहे, द फर्स्ट पर्सन इन पाचगणी हु डिस्कवर्ड पाचगणी, त्याच्यावरती PON असं लिहिलेलं आहे. आणि तो जॉन चेसन जो आहे ही फर्स्ट पर्सन, आणि त्याचा भाऊ त्याच्यानंतर एक्सपायर्ड झाला, त्याची समाधी. पण त्याच्यावर कसलं छपरा नाहीये किंवा त्याला सुरक्षित नाही किंवा त्याला डेकोरेशन नाहीये. तर माझ्या लक्षात आलं की सर जॉनची आणि माझी अवस्था सेम आहे, पण जॉन आपलं म्हणणं ऐकू शकले, जॉनला जाताना भेटलं तरी पाहिजे. पण कसं मला वाटलं, आणि मी म्हणलं की तिथं चर्च आहे ते, आणि शांत जागा त्या चर्च मध्ये, बाजूला सगळ्या त्या ब्रिटिशर लोकांच्या समाधी म्हणजे त्या दफनभूमी आहे ती. मग मी तिथं जाऊन तिथं त्या सिमेट्रीच्या बाजूला तिथून आपण चालत चालत गेलो, दुपारचे 1:30-2 वाजले होते. आणि मग त्या जॉन बरोबर गेलो, आणि मी त्याच्याशी असं अक्षरशः आपण आता गप्पा मारतोय तसं मी त्या जॉनशी बोलतो, म्हणजे जॉन तुझी माझी अवस्था किती सारखी आहे, तू पण साला पाचगणीसाठी एवढं हे केलंस, पहिला बंगला बांधलास, एवढी पत्र लिहिलीस, मग ब्रिटिशर आले, मग पाचगणी क्लब झाला, एवढी पाचगणी डेव्हलप झाली, पण साला तुला कोणी तुझी एक म्हणजे काय म्हणतात ना की अनम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कोणी बांधला पेटली न वात. त्याला एक कोणी साधा एक पंक्ती पण लावत नाही तुझ्या शेजारी, एवढा पाचगणीवरती आज लोकांनी शाळा बांधल्या, बिल्डिंगी बांधल्या, हे झाले, मोठमोठे नगरात करोडो रुपयाच्या प्रॉपर्टी त्यांनी कमवल्या, पण साली तुझ्यावरती एक समाधी बांधायसाठी कोणाला एक इच्छा झाली नाही. आणि असं माझं आपलं सगळं चाललं होतं सगळं. आणि त्याच वेळी मग तुम्ही म्हणाल ना की जी भयानक जी
म्हणजे अशी एक अवस्था येते माणूस मनाला की आपल्याला कोणाचा आधारच नाही, आपल्याला कुठं वाटच नाही, दिसतच नाहीये. आणि मग तुम्ही जसं म्हणता ना की तो त्या काळात जर कोणी सावरणारा भेटला नाही तर तो माणूस, जसं मला शीतलच्या बाबतीत तुम्ही मगाशी म्हणाला की तिच्या बाबतीत पण असं झालं असणार की तिला ते असह्य झालं असेल, काय जे झालं असेल तिला, आणि मग ते ती सगळी ती आत्महत्या करण्याची मग ती ग्रीन टायची कथेमध्ये सगळं लिहिलेलंच आहे. पण मी पण मला शाळेत त्या सर्व्हिस दिली बिलीमोऱ्या स्कूलमध्ये, मला कसल्याही पद्धतीची इंटरव्ह्यू घेतली नाही त्यानं. तुम्हाला आयझॅक भेटला, आयझॅक सिंग त्याचं नाव होतं, आयझॅकने तुम्हाला परावृत्त केलं, आयझॅकने मला तिथं सांगितलं. आणि मी म्हणलं अरे मला, मी शाळेत नोकरीच नाही केली, मला कोण घेणार शाळेमध्ये. तर तो म्हणाला की तू त्या शाळेत जा, तिथे मिस्टर सायमन म्हणून होता, ते ख्रिश्चनग्रस्त होते आणि ते त्या चर्चमध्ये यायचे, त्याची चांगली ओळख होती. त्यांना रात्री तिथं सेटअप करून ठेवला होता की याची इंटरव्ह्यू घेऊ नका, त्याला डायरेक्ट वर्गात शिकवायला पाठवा, त्याला नोकरी द्या आणि त्याला राहायला घर द्या तिथे छोटंसं. म्हणजे तिथं त्याची बायको आणि ते तुम्हाला पटणार नाही, आम्हाला एक 10x10 त्यांनी खोली दिली होती आणि त्या खोलीमध्ये आम्ही राहायचो. आणि तिथं टॉयलेट बाथरूम नव्हतं आणि आम्ही दोघं राहायचो, आमचा सगळा संसार नाला सोपऱ्याला होता. आता तुम्ही म्हणता ना की जगायचं, म्हणजे ते शाळेनं मला सांगितलं की तुम्हाला जेवायला देतो, आणि सायमन सरांनी सांगितलं की तुझ्या मिसेसला पण आम्ही जेवण देतो, पण तुम्हाला चहा कॉफी किंवा हे मिळणार नाही तिथं, तुम्ही शाळेत येऊन तिथं मुलांच्या बरोबर जेवायचं, जेवण देऊन बनवायचं नाही. टॉयलेट बाथरूमला दुसऱ्या मजल्यावरती मुलांचं टॉयलेट बाथरूम कॉमन होतं, तर तू सकाळी 5:45 उठायचंस आणि तू पहिल्यांदा आंघोळ करून घे, तुला गरम पाण्याची बादली मिळेल, त्याच्यानंतर तू बाहेर उभा राहा त्या बाथरूमच्या, तिथं मग बाकीची मुलं येतील. आणि मग ती मुलं तुझ्या मिसेसची आंघोळ झाली की 5:30-6 तुम्ही तयार व्हाल आणि नंतर मग तुम्ही शाळेच्यासाठी या. तुला पटणार नाही, आम्ही 5:45 सगळं तयार बियार होऊन बसायचो, काय काम नाही, धाम नाही, मग आम्ही वेळेसारखं इकडं 5 घंटे भटकायचो करायचो. एवढ्या थंडीमध्ये हे सगळं चालायचं तुमचं, म्हणजे एकदम पावसामध्ये. त्या तिथं स्वातीला माहिती की तिथे 2 कुत्री होती त्याची, एक आलशेष्य, ती भयानक अशी सारखी मुलं पळून जाऊन येऊन त्याने सोडलेली होती. मग स्वाती आणि आम्ही ज्यावेळी जायचो ती कुत्री अशी रात्रीची अंगावर येतात का काय, मग ते बॅटरी घेऊन जायचं, मग तिला बाहेर उभं ठेवायचं. आणि मग ते इतकं मला त्रासदायक सगळं प्रकरण व्हायचं, म्हणजे आत्महत्या करायची कधी कधी परत परत मला जरा उसळी मारायचं ते की याला असलं जेवण असलं टॉयलेटला वगैरे. मग परत मला असं वाटायचं चल ठीक आहे. मग तिथं जी लहान मुलं होती ना, ती मुलं खूप फार प्रेम होती, कारण ती छोटी छोटी गोंडस मुलं 3rd-4th आणि ती डायरेक्ट माझ्याकडे यायची आर्ट रूम मध्ये. त्यांना खूप वर्षानंतर ड्रॉइंग टीचर भेटल्यामुळे ती डायरेक्ट आहे ना, मुलं डायरेक्ट गाळ्याला मिठीच मारायची. मी म्हणत अरे ही असली कसली शाळा ही मुलं. आणि मग मी ती माझ्या पित्यांना म्हणायचो बसा बिसा चित्र काढा, तर ते माझ्या भोवती गप्पा मारत बसायचे. मग मी त्यांना कुठे चंद्र काढून दे, सूर्य काढून दे असं, आणि मग कोणी गप्पा टप्पा मारत. त्या मुलांच्या मध्ये मी फार रमलो, त्याच्यामध्ये मला माझी मुलगी दिसायची, त्याच्यामध्ये मला सगळा बदल झाला तुमच्यात, मुख्य खूप बदल झाला. आणि काही हो ती मुलं खूप म्हणजे अतिशय गोड होती. एक तर ती आई वडिलांपासून एवढ्या लांब हॉस्टेलमध्ये राहत होती फार लहान वयामध्ये, म्हणजे अगदी पहिलीपासून ते 10th-12th मुलं सगळी तिथे शिकत होती. आणि ती पहिलीतली पहिली दुसरीतली छोटी छोटी मुलं बघून मला तरी मला पण कसं कसं तरीच वाटायचं की बाबा हे कसं काय असं, म्हणजे एवढ्या लहान वयामध्ये हे आई वडिलांपासून कसे काय दूर व्हायचे होतात ते. पण ती मुलं जी आहेत ना, ती मुलंच आमच्या आयुष्यामध्ये खरं सांगायचं तर एक एनर्जी बनून आली. आणि हो आणि त्यांच्या बरोबर म्हणजे त्यांना चित्र काढून दाखवणं किंवा ते आमच्या रूम मध्ये यायची, नंतर त्यांचे काही खेळ वगैरे चाललेले असायचे किंवा त्यांच्या गप्पा मारायला वगैरे त्यांच्या बरोबर, अशा पद्धतीनं मग हळूहळू मी त्याच्यामधून सावरत गेले. आणि त्या घटनेपासून मला म्हणजे खरं सांगायचं तर ती मुलंच माझी एक प्रेरणा म्हणून मला ती आली. आणि तिथे म्हणजे खरं सांगायचं तर खूप म्हणजे मला तर प्रचंड रडायलाच यायचं कधी कधी की बाबा काय असं कसं काय देवानी असं केलं की ही मुलं आई वडिलांपासून यांना बिचारांना लांब पाठवलं आणि आपली मुलगी मात्र अशी अशा पद्धतीनं ती देवा घरी गेली. मग कसं काय हे असं, म्हणजे देवाचा अजब न्याय कसा असतो किंवा परमेश्वराचा असाच असतो का. मग अशा पद्धतीनं मग मला खूप म्हणजे खूपच म्हणजे दुःख व्हायचं. तर या त्यावेळेस मग तेव्हा सुनील फार म्हणायचे की तू अशा पद्धतीनं सारखी रडत राहू नकोस. आणि खूप त्याच्यामध्ये एक अशी घटना घडली की म्हणजे एकतर मी शाळेत शिकून यायचो आणि मग घरी आलो की स्वातीचं ते
फार ते टिपिकल त्याचा ते बांधलेला स्कार्फ असायचा आणि ती दिवसभर घरात असायची कारण मुलं त्यावेळेस बाहेर येत नव्हती वर्गात असायची मुलं आणि मग ती म्हणायची की कसं झालं माझ्या आयुष्यात असं घडलं तसं घडलं तर त्यावेळी माझे सगळे रंग बिंग सगळे होते माझ्याकडे वॉटर कलर होते ऑइल कलर होते आणि अक्षरशः मग मी तिच्या अंगावरती ते रंग एक दिवस फेकले म्हणलं हे घे सगळं तुझं तुला जे काय रडायचंय जे काय करायचंय ना तू त्या कागदावर रड कॅनव्हसवरती रड पण मला त्रास देऊ नकोस कारण मी ऑलरेडी स्वतः जितका फ्रस्ट्रेटेड आहे मी स्वतःला कंट्रोल करायचा प्रयत्न करतोय आणि तू त्याच्यामध्ये परत मला ते रडलं हे होतंय आणि त्या रात्री मग स्वाती म्हणजे असं कसं रडता येईल वगैरे आणि तिनं ते रागा रागाणं मग मी बाहेर निघून गेलो मला आठवतं की स्वातीने ना काळ्या रंगाची अशी ऑइल कलर मध्ये नाईफ न धडाधड धडाधड करत आहे ना खूप मोठी फुलांचं असं एक बास्केट आणि त्याच्यावरती फुलं आणि त्याची पण काळ्या रंगाची फुलं म्हणजे काळ्या रंगाची फुलं बघितल्यानंतर ते म्हणजे तिचा जो राग तिचा जो संताप जो होता तो चित्रांमध्ये तिथे दिसत होता तिचे 3-4 तास त्याच्यात कसे गेले तिला कळालं नाही आणि मग ती काय केलं तिला ते स्कार्फ परत बांधला आणि परत झोपून गेली आणि मग मी म्हणून आता रडायची थांबली असेल पण मी हळूहळू घरात गेलो बघतोय तर रंग सगळे पडलेले ते चित्र तिथं पडले त्या चित्रात पण मला एक जाणवलं की तिला चित्रांमध्ये तिचा जो व्हायब्रेशन्स होती आणि मी केबोर्ड मध्ये काम केल्यामुळे मला बरीच चित्र बघितल्यामुळे मला कळत होतं की चित्रांमधल्या ज्या इमोशन्स आहेत अंतर्मनातल्या वानगॉगचं चरित्र मी वाचलेलं होतं आणि मला कळालं की हे त्यातून ती खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस होऊ शकते मी तिला दुसऱ्या दिवशी सांगितलं की आता तू एक चित्र काढलेस ना तर दुसरं चित्र काढायचं आता उद्या आणि मग असं करत मी एक वर्ष तिकडं त्या याच्यामध्ये राहिलो त्या बिलिमोऱ्या स्कूलमध्ये स्वातीनं हळूहळू इतकी त्या छोटी 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 म्हणजे साधारण 1.5 फुटाची 2 फुटाची फ्लॉवर्स मग वॉटर कलर्स अशी काढायला सुरुवात होती आणि चित्रांचं करायचं काय आता झाली होती जवळजवळ 50-60 चित्र मला वाटतं झाली होती काय करू मग मी त्यालाच विचारलं की म्हणलं कसं काय म्हणलं यार चित्र झाली आहेत तयार तर म्हणले तू काळजी करू नकोस त्या चित्रांचं काय करायचं आणि काय नाही करायचं तू तुझं काम करत राहा तू तुझे जे आता तुला जे चित्र जे सुचत आहेत ना ते तू काढत राहा आणि मला ती फुलांची चित्र मला जास्त मला आतून काढाविषयी अशी माझी प्रेरणा व्हायची माझ्या मुलीला फुलं खूप आवडायची आणि सारखं म्हणजे तिला एकतर पाचगणीचा परिसर आणि त्याच्यामध्ये बरेचशे बंगल्यांच्या याच्यामध्ये गार्डन्स वगैरे खूप सुंदर गार्डन्स वगैरे आहेत आणि त्याच्यामुळे खूप छान सुंदर फुलं बघायला मिळायची तिथं मग आम्ही कधी कधी असं मग फिरायला वगैरे गेलो किंवा काय केलं की तिला सारखं मग ते फुल पाहिजे मग ते अशा पद्धतीनं मग मला ती फुलांची म्हणून मी चित्र ती फुलांची चित्र मी काढायला सुरुवात केली आणि काढता 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 म्हणजे मला हे कळलं नाही की म्हणजे कशा पद्धतीनं मी त्याच्यामध्ये इतकी इन्वॉल्व्ह होत गेले त्या चित्रांच्या मध्ये मग मला वाटतं सुनीलच त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी कल्पना आली म्हणलं चला आता हिची चित्र घेऊन मुंबईला जावं आणि जे काही त्याचे जे बायस होते तेव्हा काही पारसी वगैरे होते तर त्यांच्याकडे तो गेला नाही त्यांनाही माहिती आहे सतीश सरांना पण माहिती आहे अजय भोजवाने आपला हिमालय स्टोर वाला होता आणि त्याने एक शेजारी एक सरदारचं जे दुकान होतं अलाइड तेही त्याने विकत घेतलं होतं आणि त्यावेळी तिथं त्यांना आर्ट गॅलरी किंवा काहीतरी करायचं त्याचा विचार चालला मग मी त्या अजयला भेटलो आणि त्यावेळी त्याला सांगितलं अरे माझ्या बायकोनं काढलेली छान छान फुलांची चित्र आहेत तिला प्रोत्साहन द्यायचंय काय करायचं तर तू काय कर हे जरा 500-500 रुपयाला विकत घे चित्र अजय पण तुम्हाला माहिती तो एकदम पक्का बिझनेस मॅन म्हणजे अरे अभि तो अननोन आहे वो इसका क्या 500 रुपये बहुत महंगा होता है म्हणजे ठीक आहे तू 300 न तरी घे बाबा आणि मग त्यानं एक 10-15-20 चित्र आता म्हणजे मी कधी गेलो तर मी त्याला परत ती चित्र विकत मागेन कधी भेटलो तर त्याला तर ती चित्र त्यानं ती त्यानं दिली एक साधारण 4-5 हजार चित्र त्यानं घेतली तर स्वातीला मी म्हणालो बघ मला इथं 3,000 रुपये पगार मिळतोय आणि तू घरामध्ये बसून 4,000 रुपये कमवलेस तर तुझ्या चित्रांमधून तुला पैसेही मिळू शकतात त्यामुळे तू असं नको समजूस की मी घरातच बसून राहते वगैरे आणि तिला त्याच्यातून एक चांगला एक सोर्स मिळाला की चला आपण चित्र काढल्यानंतर आपल्याला पैसेही मिळतात आणि मग ते हळूहळू चांगली चित्र त्या फ्लॉवरची जी तिनं ती एक सिरीज तयार केली आणि आज मला सांगतोय तिचं पहिलं चित्र म्हणजे जसं आम्ही तुम्हाला म्हणलं की 100-150 रुपयाला विकलं होतं स्वातीनं आज म्हणजे अभिमानानं सांगतो की एक साधारण एक मागच्या वर्षी फिरोदिया म्हणून जे मोटरसायकल वाले जे आहेत त्यांनी स्वातीला त्यांची जी काय नाव तिचं विस्मया फिरोदिया तिनं स्वातीला खास ऑर्डर दिली आणि स्वातीनं 6x8 फुटाचं चित्र 2.5-3 लाख रुपयाला तिला विकलं म्हणजे स्वातीचा तो 300 रुपयापासूनचा जो प्रवास आहे
तर तिनं स्वतः मॅनेज करून स्वतः ते सगळं स्ट्रेचिंग तिला मी मदत करतो, त्या मोठं चित्र काढून तिनं त्याच्यावर एकही पैसे कमवायचे हे झालं. आणि मग त्या बिलिमोऱ्यामध्ये आम्ही आता म्हणलो की आता इथून सुटलं पाहिजे आपल्याला, तर का तिथं टॉयलेट आणि बाथरूमचा मोठा प्रॉब्लेम व्हायचा, तोंड धुवायचं म्हणलं तरी. तुमचं चित्रकला चालू झाली होती का तोपर्यंत? नाही, माझी चित्रकला चालू नव्हती. मी शाळेमध्ये आपला, कारण मला आयझॅकने एक टाय दिला होता, तो जो ग्रीन टायची जी कथा जी आहे ती एक टाय मला त्यानं दिली होती आणि मी वर्षभर आपली ती टाय घालायचो आणि आपल्या शाळेमध्ये तो साधा हाफ स्वेटर घालायचो आणि मुलांना आपलं ड्रॉइंग शिकवायचो. कारण मला 3,000 रुपये त्यांनी फक्त पगार दिला होता, 3,000 रुपयामध्ये आमचं काही होणारच नव्हतं तिथं. आणि त्यातही अशी गंमत जम्मत होती की तो पगार पण आमचं टायमिंग वर द्यायचे नाही ते शिक्षक. ते काय करायचे की मुद्दामून एक महिन्याचा 1 तारखेचा पगार 27, 28, 29, 30 तारखेला द्यायचे. आणि मग अशा रीतीने मग ते एकदा तिथं म्हणजे माझी थोडी जुगलबंदी सुरू झाली आमची. एकदा मीटिंग बसली होती आणि मग त्यांनी विचारलं की कुछ प्रॉब्लेम है क्या? मी म्हणलं की हा मला प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही पगार कधी देणार म्हणलं 1 तारखेचा जो झालेला आहे तो. ते म्हणले तुम्ही इथं राहता, तुम्ही इथं खाता, तुम्हाला जेवण मिळतं, तुम्हाला लाईट नाही, तुम्हाला पाणी मिळतं, आणि तुम्हाला कशाला पैसे लागतात म्हणे. एक तर चित्रकाराला त्या तुम्ही 3,000 रुपये पगार देताय आणि तुम्ही सांगता की तुम्हाला पैसे. मी त्याला उत्तर दिलं की सर म्हणलं माझी दाढी वाढते, दाढी वाढल्यानंतर त्याला ब्लेड घ्यावं लागतं ना, ते ब्लेड आणायला तर पैसे लागतील, मग ते कुठून आणायचे म्हणलं. ते सगळे स्टाफ मध्ये सगळे हसायला लागले. ते म्हणले की चांगलं उत्तर दिलं त्याला. म्हणलं ते दाढी तर वाढणार ना, म्हणलं मुलांच्या समोर अशी दाढी बिडी घेऊन आम्ही कसं जाणार शिक्षकांनी, तुम्ही द्या ना पैसे म्हणलं मला, म्हणजे मी ती दाढी करून म्हणलं मुलांना शिकवायला जाईल. तर ती वादविवाद आणि हे करण्यापेक्षा मग मी काय केलं, एका दुसऱ्या शाळेमध्ये गेलो, ज्या शाळेमध्ये मी सेंट पीटर जिथं जे चर्च होतं तिथं, तिथं एक नोकरीचा मला कळालं की तिथं एक ड्रॉइंग टीचरची गरज आहे. त्यानं मला विचारलं तुला पगाराची काय अपेक्षा आहे? म्हणलं मला टॉयलेट बाथरूम असलेलं म्हणलं मला घर पाहिजे. म्हणलं टॉयलेट बाथरूमचं घर पाहिजे? म्हणलं मला ही कसली आहे आठ तुझी? म्हणलं तुम्ही जर टॉयलेट बाथरूमचं घर देत असेल तर मी ती शाळा सोडून तुमच्या शाळेत शिकवायला, तुम्ही पगार जो काय द्याल तो द्या. तर त्याने मला 4,000 रुपये पगार ठरवला आणि आम्ही पहिल्यांदा टॉयलेट बाथरूम असलेलं घर, एक बेडरूम, एक हॉल, एक किचन आणि छोटासा पॅसेज होता, वरांडा होता, एक साधारण 4 फुट बाय 10 फुटाचा वरांडा होता. स्वातीनं त्याच्यामध्ये तिचा स्टुडिओ सेटअप केला होता. किती सालची गोष्ट ही? ही साधारण बरोबर 99 साली माझी मुलगी गेली. 99 ते 2000 म्हणजे ते अर्ध वर्ष मी बिलिमोरे स्कूलमध्ये काढलं आणि 2000 साली मी इकडं आलो. आणि त्यावेळी टॉयलेट हा जे टॉयलेट एक प्रेम प्रकरण आहे माझ्या डोक्यात इतकं बसलं होतं की मी म्हणालो की मी माझं ज्यावेळी घर कधी बांधेन ना तर त्या प्रत्येक रूम मध्ये टॉयलेट बाथरूम बांधलेत. आणि आज माझ्या बंगल्यामध्ये आम्ही राहतो दोघच, आमच्या बंगल्यामध्ये 6 टॉयलेट बाथरूम आहेत. म्हणजे ज्या रूम मध्ये कोणाला जायचं असेल तिकडे टॉयलेट बाथरूम तयारच आहे. म्हणजे भाऊ इकडे जा तिकडे जा. स्वातीचा इव्हन स्टुडिओ मध्ये आम्ही जिथं बसतो तर त्या स्टुडिओ मध्ये पण आम्ही, त्या एकच स्टुडिओ आहे आमचा, पण तिचं पण टॉयलेट बाथरूम म्हणलं तुझं सेपरेट. कारण तुला त्यावेळी खूप त्रास झाले ना, मग आता तुला त्रास नाही झाला पाहिजे म्हणून तिला टॉयलेट वेगळं, माझं टॉयलेट वेगळं. अशी म्हणजे तो एक काय म्हणता ना तुम्ही की ती एक माझ्यामध्ये एक उर्मी आहे की एखादी गोष्ट जर आपल्याला करायची असेल तर खूप जिद्दीनं करायची, तिच्या मागं लागायचं. आणि मग 2000 सालापासून तुम्ही जसं म्हणताय, हे सगळं आलं कुठून तुमच्यामध्ये? घरातनं बाहेर पडलो होतो आणि मी आजच त्या लेखामध्ये लिहिलंय की मला स्वप्न खूप पडतात. आणि मला बाप मला म्हणाला की तू 100% म्हणजे भिकारी होणार आणि तू चित्र वित्र काढून तुझं काय होणार नाही. आपलं चप्पल बुटचं म्हणलं चांगलं दुकान आहे म्हणले एसटीच्या समोर, ते चालवायचं सोडून ते भकारी धंदे तू करतोस तर तू येणार म्हणलं माझ्याकडं. मग मला रात्रभर झोपच यायची नाही, मला सारखे स्वप्न पडायचं आपण भिकारी भिकारी झालोय. आणि मग परत बापाकडे जाऊन मग ते मला आता परत घ्या घरामध्ये किंवा मला हे करा. मग भिकारी तर व्हायचंच नाही आपल्याला, काय करायला पाहिजे? मग जे काय मिळेल ते म्हणजे अगदी तुम्हाला पटणार नाही. म्हणून मला जे आता चित्रकार लोकांचं बऱ्याच मी ज्यांच्याशी बोलतो ना तर मला खूप वाईट वाटतं की त्यांना खूप लगेच ताबडतोब आहे ना असं एक 10,000, 20,000, 50,000 कदाचित लाखांमध्ये सुद्धा चित्र विकली गेली पाहिजे त्यांचं. मी माझं चित्र 35 रुपयाला विकलं, ती पण तुमच्या ओळखीचीच आहे, निलिमा कडे म्हणून जे आपल्या प्राध्यापिका आहेत ठाणे स्कूला पाडच्या, तिची बहीण राहायची ठाण्याला. आणि मला जेवणाचा पण भयंकर प्रॉब्लेम होता. आणि मग आता एक दिवस मी तिच्या घरी काहीतरी असं कामानिमित्त गेलो होतो, तिची ओळख झाली होती माझी. तिला मी छोट्या एक 1:8 साईजचं चित्र
35 रुपयाला मी विकलं होतं. नंतर जहांगीरहाट गॅलरीमध्ये माझ्या चित्राची किंमत 35,000 लावली होती. पण ते 35 रुपयामध्ये मी काय हिशोब केला की आपण दिवसभर ज्यावेळी काम करतो, आता साधा कामगार समजा 500 रुपयाला सध्या हजेरी चालली आहे सध्या आमच्याकडं, तर 500 रुपये हजेरी चालली आहे तर त्याला 15,000 रुपये पगार मिळतो. 15,000 रुपये पगार मिळतो म्हणजे तो दिवसातले 8 तास काम करतो, तर 8 तासामध्ये तर मी ते चित्र काढू शकतो ना. मग ते 8 तासातलं चित्र 500 रुपयाचं पकडायचं, हजेरी आपली, कामगार आपला, जसं आपण वर्क करायचं तसे, आणि मग ते सारखं तसंच. नंतर मग आता मी एकदा असाच विचार केला की आपल्याला 50 वर्ष ज्यावेळी होतील, त्यावेळी 50 वर्ष झाली की आपण पूर्णतः ही सगळी धावपळ बंद पडायची. समजा एखादा माणूस पळत असेल तर आपल्याला त्याचं स्पीड गाठायचं असेल तर आपल्याला त्यावेळी वेगानं पळायला लागेल. 50व्या वर्षी 50 लाख रुपये तयार करायचे, म्हणजे हे 2000 साली मी ठरवलं होतं. आता 50 लाख रुपये त्यावेळी माझ्याकडे 50 रुपये पण नव्हते, पण म्हणून करायचं काय ना करायचं. म्हणजे आता इथं पण हजेरी काम करतोय आपण, 4,000 मिळतंय, 4,000 रुपये हजेरीमध्ये माझं काय होणार आहे वर्षाच्या महिन्याच्या. पण रात्री चित्र काढायचे नाही तुम्हाला पटणार नाही. एकदा आम्ही असं म्हणजे कॉम्प्रोमाइज केलं होतं स्वातीनं, आम्ही आमच्या घर तिकडे झाल्यानंतर दिवसा स्वातीनं चित्र काढायची, तिचा ऑइल कलर आणि तिचं सगळं घरातलं असत. आणि मग रात्री माझा कारखाना सुरू व्हायचा, रात्री 9 ते सकाळी 9. मी बिलीव्ह ऑर नॉट बिलीव्ह म्हणजे कोणी चित्रकार मंडळींना आश्चर्य पण वाटेल, पण मी दिवसाला 10 म्हणजे 1/2 इम्पिरियलची 10 वॉटर कलर्स करायचो. आणि माझं गणित ठरलेलं असं 1,000 एक वॉटर कलर, म्हणजे 10 वॉटर कलर म्हणजे 10,000. कारण आपल्याला 50 लाख रुपये कमवायचे, म्हणजे आपल्याला तेवढं पळावं लागणार ना, तेवढं काम करावं लागणार. आणि मी वर्षभर असं केलं आणि एक दिवस मी अक्षरशः म्हणजे ना पडलोच, म्हणजे मला काय सुचलंच नाही, काय झालं कळालंच नाही. स्वातीला ते कळालं, ती स्कूटरवरनं मला उचललं, मग मला डायरेक्ट पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. डॉक्टरनं मला विचारलं काय करतो काय बाबा तुझं रुटीन काय आहे. म्हणजे मी दिवसा भटकतो, दिवसा चित्र काढतो, स्केचेस करून आणतो, आणि रात्री मी रंगवतो सगळी चित्र. म्हणलं रात्री किती वाजता झोपतोस? मी रात्री झोपत नाही म्हणलं. मी अरे 1 तास तरी. नाही म्हणलं मी 1 तास नाही, मी कित्येक महिने मी झोपलेलोच नाही म्हणलं. मी आता 1 वर्ष झालेलं आहे, मी रात्री 9 ते सकाळी 9 पर्यंत झोपतच नाही. अरे तो म्हणला वेड्या तुझ्या आतमध्ये न म्हणला कितीतरी प्रक्रिया, चयापचय, डायजेशन, हे सगळं चालू असतं, हे तुला माहितीये का? नाही म्हणलं 1,000 एक चित्र विकायचंय, मला 50 लाख रुपये गोळा करायचे, म्हणजे मला काय. अरे ते म्हणलं 50 लाख नाही, तू जाशील वरती म्हणलं आता, त्यामुळे तू थांब आता. आणि रात्रीचं झोपायचं म्हणजे जरा ते खाल्लेलं पचत, म्हणजे ते त्याला टाइम नको का म्हणला, हे मला माहितच नव्हतं खरं सांगायचं. म्हणजे आता मी स्वाती आवडलं नाही काय ना कधी तुम्ही पलीकडचं पेंटिंग एकदा चालू झाली ना की ते एक झंझावाती प्रकरण असतं, त्यामुळे मी पण कधी थांबवायचा प्रयत्न करू शकत नाही. स्वाती आपली निवांत कारण दिवसाचं काम व्हायचं, रात्री आमचं खालीवर म्हणजे रो हाऊस होतं, दोन्ही बेडरूम्स वरती होते आणि खाली मी काम करायचो. स्वाती बरोबर 9 तिचा शेड्यूल बंदच करायची, नंतर माझं होतं. आणि मग अशा रीतीने आमचा हा सगळा प्रवास जळणार, म्हणजे तो मग ठरवलं की आता मुलांमध्ये 50 लाख जमले का? 50 लाख जमले हो, 50 लाख रुपये मी जमवले, 50 लाख रुपये मी माझ्या बँकेत इकडे तिकडे ठेवलेले, मला त्याच मस्त वेगळी व्याज मिळतं. आणि मग म्हणून मी आता तुम्हाला सांगितलं की मी कोणी मला विचारलं ना, मी स्पष्ट सांगतो की अरे मी रिटायर्ड माणूस आहे, मला काही माहिती नाहीये, मी कसलंही काम करत नाहीये, मला आता जी पाहिजे ती चित्र काढायची, मला वाचाय. मी चित्रपटच बघत बसले मध्ये बसलो होतो, 100 चित्रपट मी बघितले असतील मध्ये आता, तर त्या काळात मला चित्रपट बघायलाच मिळाले नाही. म्हणजे लिखाणाचं कुठून आलं तुमच्याकडे? शब्द इतके सुंदर वापरता तुम्ही. नाही काय झालं की मी डायरी लिहितो, मी ज्यावेळी एकटा होतो ना, मला नोकरीमध्ये पण कुठं जमलं नाही. नोकरी करायला मी गेलो होतो, मला 500 रुपयाची नोकरी होती, आमचे एक मारुती पाटील म्हणून सर होते, त्यांनी एका ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये मला पाठवलं होतं. तिथं गेलो तर त्यांनी सांगितलं की कोंबडा बिडीची जाहिरात करायची आपल्याला, आणि आता तुला कोंबड्याचं चित्र काढायचंय, तर तू ते कोंबड्याचा अभ्यास कर म्हणले. आणि मग तसा तो असा बांग बिंग देणारा कोंबडा बिंबडा काढ, आणि मग आपल्याला तो त्याच्यावर छापायचा आहे त्याच्यावरती. आता पुण्यामध्ये तिच्या आईला कोंबडं कुठं शोधायचं? कोंबडं शोधायसाठी मग मी इकडं तिकडं भटकायचं तिच्या आईला. आणि मग ते त्यावेळी फोटो नव्हता, कॅमेरा नव्हता माझ्याकडे. आता ते स्केचिंग पण करायला ते कोंबडं काय थांबते ना जागेवरती, ते कोंबडं पण थांबायला तयार. आणि मग ती काय जाहिरात माझ्याकडून काय झालीच नाही. तर ते म्हणले की तू काय केलंच नाहीस म्हणले, महिनाभरात काय नाही केलं, कोंबड्याचं तुला साधं चित्र काढायला आलं तर तू जमलं नाही. ते 500 रुपये त्यांनी दिलेच नाही, तुम्हाला राग आला तिकडे.
म्हणजे ते आयला महिनाभर काम करून 500 रुपये देतात ते जायला ते पण दिले नाहीत. जाऊ दे म्हणलं काय नाही तर नाही काय नोकरीच करायची नाही काय बोलते मग वडापाव खा भजीपाव खा काही खा स्केचिंग कर हे कर ते कर असं सगळं माझा उद्योग चालू असायचा. मग हे रात्री काय व्हायचं रात्री स्केचिंग बिचिंग करायला जायचो आणि माझ्याशी बोलायला जास्त कोणी नसायचं. मग हे सगळं लिहायचं काय सांगायचं कोणाला ती मला एक सवय लागली की आपलं जे काय त्या दिवसाचा जो प्रोग्राम असेल ना तो त्या रात्री सगळा ते काय भडासच म्हणायची थोडक्यात ती सगळी भडास मी त्याच्यात लिहून काढायचो. आज असं झालं आज मला वडापाव खायला मिळाला नाही आज देवाबरोबर लय भांडणं केले लय शिव्या घातल्या देवाला आज कारण 1 रुपया पण कधी कधी मिळायचा नाही. मग असं कसं माझं सगळं चाललेलं असायचं आणि मग त्या डायऱ्या ज्या आहेत आणि मी फार सिस्टमॅटिक कारण मी आता जवळ एकूणचा इतका माझ्या प्रभाव पडलाय की अर्धा पारशी आहे मी म्हणजे माझ्या सगळ्या डायऱ्या अगदी एकदम व्यवस्थित सगळ्या त्या डायऱ्या आहेत सगळ्या अगदी प्रत्येक दिवसावर त्याची नोंद आहे नंतर त्याची प्रत्येक महिन्याची तारीख वार सगळ्यांच्या आहेत त्या डायऱ्या हे करायचं ते करायचं. आणि आता पेसी अंकलचा बंगला बघितला केकूचा बंगला बघितला त्याच्यामुळे आता इतका पारसी इफेक्ट माझ्यावरती झालेला आहे की मस्त पैकी टिपिकल एकदम तो येलो लाईट लावतो मी पण कधी कधी म्हणजे मला तो येलो लाईट आवडतो आजही येलो बंगल्यामध्ये येलो लाईट लावायचा शांत बसायचं आणि पुस्तक वाचत बसायचं. मगापासून तुम्ही सांगताय तेव्हापासून मी विचार करतोय हे सगळं 90 नंतरच आणि मग तुमची एवढी मोठी दुर्घटना घडली या मुलीच्या बाबतीत एवढं सगळं झालं तुम्ही मला का नाही कॉन्टॅक्ट केलं त्यावेळी म्हणजे मला वाईट वाटलं हे सगळं ऐकल्यानंतर की मी त्यावेळी प्रेसमध्ये होतो मी पूर्ण वेळ पत्रकारितेत होतो आणि सगळेजण कलेमध्ये असं होतं मुंबईमधल्या लोकांमध्ये की काही झालं काही अन्याय झाला काही झालं तर ते सतीश नाईकांकडे जायचं म्हणजे ते काहीतरी आपल्याला करणार किंवा दाद मिळवणार किंवा निदान छापणार बातमी देतील असं का म्हणजे मला काय वाईट वाटतंय. मग मला त्या काळामध्ये ज्यावेळी माझं मुंबईला ज्यावेळी माझ्या मुलीचं हे झालं ना तर माझं आम्ही तिथून 99 घडल्यानंतर आम्ही त्या घरातच परत गेलो ना आम्ही इतका म्हणजे आता असा डिसिजन कोणी घेणार खूप लोकांच्या अन्यायावर आपण हे करून आणलं होतं त्यावेळी न्याय मिळवून दिला होता. मुंबईला गेलो नाही ज्यावेळी मला ते घर खरंच वाईट वाटलं ज्यावेळी मी ते घर विकलं ना तर घेणाऱ्या माणसाला मी सांगितलं की तू ज्या ते घर ऍज इट इज माझ्या मुलीचे कपडे बिपडे सगळं त्याच्यामध्ये आहे मला त्या घरात जायचं नाहीये कारण त्या घरात उघडलं की मला तो डॉक्टर दिसणार आणि मग तुम्ही म्हणताना मला स्वप्न भयंकर पडतं म्हणजे मला त्या डॉक्टरचा नरड दाबलंय त्याला मी असं हिंदी पिक्चर टाईप अशी बंदूक घेतलेली आहे कुठून तरी त्याला बरोबर उडवलेला आहे त्याला शॉट मारलाय तिकडून किंवा काहीतरी त्याला घालून कुठेतरी खड्ड्यात पाडलाय त्याच्या अंगावर गाडी घातलेली आहे असलं काहीही मला स्वप्न पडायची आणि ते सगळं थांबवण्यासाठी मला मुंबईत यावंसच वाटलेलं आहे. आत्ताची ही गोष्ट सांगतो मी तुम्हाला 2011 मुंबईला आलो होतो तर मुंबईची इतकी अलर्ट झाली 2011 शेवटचं प्रदर्शन झालं माझं आता 2020 चालू आहे मी मुंबईला येत नाही मुंबई मला इतकी म्हणजे त्रासदायक जागा वाटते तिथं लोक कशी जगतात सगळं तो म्हणजे मुंबईकरांच्या विषयी स्ट्रगल विषयी मला त्यांना चिडवायचं नाही पण मुंबईत जगणं म्हणजे हा एक मोठा संघर्ष असतो. मुंबई ते ट्रेन मला कधी बसायला जागा मिळाली नाही मी रोज नेहमी उभाच गेलो आणि उभा राहूनच आलो जो 3 तास 2 तास तो प्रवास करायचो तिथं जगण्यापेक्षा आता मला मी इकडं आणि तुम्हाला सांगितलं पारशी घुसलाय माझ्यात ऑलरेडी तिथं मस्त सकाळी मॉर्निंग वॉकला फिरायचं नदीच्या काठावर जायचं मेनोलीच्या घाटावर बसायचं स्केचिंग करायचं स्केचिंग पण मी करताना असं साधा जात नाही माझ्याकडे 2 गाड्या आहेत आता एक गाडी जी खास जी ठेवलेली आहे ती चित्र काढायला ठेवलेली आहे त्याच्या आतमध्ये सगळी गादी बिदी टाकून सगळं असं हे ठेवलेलं आहे त्यात माझा छत्री लावलेला मोठा स्टँड असतो नंतर माझी खुर्ची माझा सगळा तो टेप रेकॉर्डर म्युझिक नंतर बसायच्या खुर्च्या इजल आणि मी माझे सगळे ब्रिटिश इजल बिजल माझ्याकडे सगळे घेतलेले आहेत मी सगळे आणि कॅप माझ्याकडे जो 40-50 कॅप आहेत सगळ्याच्या त्या कॅप घालायच्या मस्त जायचं कारण चित्र करायला कोणी भिकारी भिकारी म्हणलं की माझं डोकं सलगत एकदम तिथं पहिल्यांदा मी जेव्हा काढायचो चित्र ती गर्दी बिर्दी लगेच आता लोक काय म्हणतात मोठा माणूस आहे स्टँडर्ड दिसतोय जरा चित्रकार वगैरे वगैरे आणि एकदम तसं असं माझं मस्त मग गाणी ऐकायची चित्र काढायची जेवढाचा टिफिन घेऊन जायचा आणि असं माझं मस्त सगळं रिटायर्ड लाईफ मस्त चाललेलं आहे माझं 50 वर्षापासून आता 4 वर्ष तर मी खूप रमलोय त्या सगळ्या वातावरणामध्ये. पण तुम्ही म्हणता ना की ती तो जो उद्रेक होता त्या काळात माझ्याकडे पैसे नव्हते काही संघर्ष करायची ताकद नव्हती आता माझ्याकडे बऱ्यापैकी पैसे आले संघर्ष करायचे टक्के टोनपे खाऊन जरा तयारीचं झालो आणि आता मी तुम्हाला परवाच असं बोलता बोलता बोललो की आता जर मला कोणी आत्महत्या करायचा जर प्रयत्न करायला लावला तर मी त्याला स्वतःला आत्महत्या करायला लावतो पण मी आत्महत्या करत नाही आता त्याला इतका त्रास देतो मग
जसं आता मला काल ते तुम्ही जे मग अशा अनामिकेचं सांगितलं ना, ते शेजारी जर माझे असतील ना तिचं काही खरं नव्हतं तिकडं, मी तिला कुठं इतकं त्या बाईला स्वतःला घर सोडून जायला लागलं असतं, इतका त्रास दिला तिला असतं. मला राग येतो असं काहीतरी केलं पण आहे मला वाटतं तुम्ही गावामध्ये. माझ्या गावात दोन तीन प्रकरण झाली तिथे तिथं म्हणजे हो. तर ते सांगायला आता सांगायला हरकत नाही. आता आमच्या मी जागा घेतली आहे तिथं, थोडक्यात छान जागा होती ती, तिथं कंपाऊंड बिंपाऊंड लावलेलं होतं. त्या मालकानं मला सांगितलं की ही जागा मला विकायची, त्या एजंटला मी पैसे दिले, जागा घेतली, एने केली, घर बांधायला सुरुवात केली. आणि घर बीर बांधून सगळं झालेलं तर आमचा एक तो शेजारी शेतकरी आला, तो म्हणाला तुमच्या बंगल्याला यायला तुम्ही रस्ता ठेवलाय, तो रस्ता आम्हाला तुम्ही द्या ना आमच्या बंगल्यात, आम्ही त्या आमच्या शेतात जातो. म्हणजे तुझ्या शेतात जातोयस तू, जा ना बाबा माझ्या शेतात कशाला येतोस. ना म्हणे की तुम्ही आता ऑलरेडी रस्ता ठेवलाच आहे ना, मला ट्रॅक्टर बुरण बशी सगळी घ्यायला लागतात बकऱ्या. म्हणलं नाही तू तुझ्या जागेत नाही. म्हणलं मग तुम्हाला राहून देणार नाही इथं. म्हणलं राहून देणार नाही म्हणजे काय, मी जागा घेतली, मी माझ्या स्वतःच्या पैशाने बंगला बांधलेला आहे. त्यानं काय केलं, ते कोर्टामधून मला डायरेक्ट नोटीस आली. म्हणलं या नवऱ्या बायकोंनी रात्रीच्या 12 वाजता शेतात घुसले, आंब्याची 10, लिंबाची 10, सागवानाची 10, फणसाची 10 अशी 50,000 झाड चोरून नेली. अरे पोलीस बिलीस आले सगळे. आणि ते मला म्हणायला लागले की अरे असं असं केस केली तुमच्यावर, त्यांनी तक्रार केली. तर मी म्हणून तुम्ही पाहता शोधा ती झाडं बिड वगैरे सगळी कुठे आहेत, ती कुठं चोरली असतील काय असतील, ती झाडं तुटलेलं तर झाडाची फांद्या दिसतात ते दिसतात. मी काय केलं, सीसीटीव्ही कॅमेरे लावले माझ्या बंगल्यात, सीसीटीव्ही कॅमेरे लागतात सुद्धा. आणि मग त्याचं काय केलं, ते सगळं चित्रीकरण केलं मी, ते येऊन माझ्या इथं टॉयलेट करायचे, काय काय त्रास करायचे सगळं करायचे. आणि नंतर मग मी वन खात्याकडे गेलो, त्यांना सांगितलं की असं त्या बंगल्याचा पंचनामा तुम्ही करा, नसलं तर मी तुमच्यावर केस टाकतो की जर झाडं तिथं तुटलेली तुम्ही तक्रार त्याची घेतली कसं काय. म्हणा तुम्ही तर शहानिशा करायला पाहिजे होती की हा माणसानं 50,000 झाडं एका रात्रीमध्ये 10 ट्रक चोरली आहेत का. आणि मग ते सगळं ते पोलीस बिलीस सगळे घाबरले ना ते म्हणले. आणि त्यात मध्ये सगळं झालं प्रकरण मोठं त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यावरती मग त्यांना ते आमच्या तो जो SP होता त्यांना ते त्याला ते पटलं सगळं त्या गोष्टी, त्याला ते CCTV कॅमेरे चित्रीकरण दाखवलं, त्यांना ते सगळ्या लोकांना पकडलं आणि पाठवून दिलं जेलमध्ये. 15 दिवस माझे शेजारी कोल्हापूरच्या कळंब जेलमध्ये हवा खाऊन आले. आता माझ्याकडे येताना ते अतिशय शांत नजरेनं बघतात, नमस्कार करतात मला ते एकदम तिकडं. आणि कधी लागलं तर मला काय लागलं तर विचारा सर्व म्हणतात, मला काय लागणार नाही म्हणलं, एकदम व्यवस्थित करणार हे केलेलं तिकडं. असे म्हणजे हे प्रकरण छोट आहे पण मला काय म्हणायचं की चित्रकाराला त्रास द्यायचं हा एक सगळीकडे एक प्रकारच आहेच. तो चित्रकाराने पैसे जास्त कमवले तरी लोकांना त्रास होतो, चित्रकाराने 2 गाड्या घेतल्या तरी लोकांना त्रास होतो, चित्रकाराने 5,000 स्क्वेअर फीट चं घर बांधलं तरी लोकांना त्रास होतो. मग मी आता ठरवलंय काय त्रास व्हायचा ते होऊन दे, आपण मस्त जगायचं, आपण मस्त मजेत जगायचं, आपण दुसऱ्यांचा विचार करायचा नाही, आपण पारशे आहोत, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. आम्ही दोघं मस्त खेळायला जातो गाडीतून, धमाल जगतो आम्ही काय असं. आणि त्याच्यामुळे मी काय झालो की आता हळूहळू मी शांत झालो. पहिला इतका तो उग्र नव्हतो मी. आता ते सगळं ते केल्यामुळे मी आपलं माझ्या पुस्तकं वाचन लिखाणामध्ये चित्रांमध्ये बोला काय म्हणतो. नाही मी काही वाचतो म्हणजे मला माझे मॉर्निंग वॉक एक विचित्र आहे. स्वाती माझ्या बरोबर मॉर्निंग वॉकला येत नाही. मी काय करतो, सकाळी 7 निघतो मॉर्निंग वॉकला, 6:30 आणि मी निघालो ना की मी अगदी वाईत 3.5-4 किलोमीटर आहे, मग वाईत जाणार, मग ते घाट बघणार, घाटाची स्केचेस करत बसणार, कुठे मंदिरात घुसायचं, कुठे जायचं. 5 घंटेला पण माझं आणि मी दुपारी 1 वाजेपर्यंत येतो मॉर्निंग वॉक संपूर्ण डायरेक्ट जेवायला. आणि हे सगळं बघितल्यामुळे मला एक हो रोज रोज 12:30 तर मला वाजतातच रोज. आणि त्या ह्याच्यामध्ये माझं बघणं खूप होत. म्हणजे मला असं वाटतं की पायानं चालल्यामुळं आपण गाडीतून जेवढं बघू शकत नाही, आपण प्रवासातून जेवढं बघू शकत नाही, पण पायी चालल्यामुळं अगदी स्ट्रक्चर्स बघायचे, त्याचं पर्स्पेक्टिव्ह बघायचं, त्याचं 3D बघायचं, त्याचं वातावरण बघायचं, ऍटमॉस्फिअर बघायचं. आणि मग सगळं ते सगळं माझ्या डोक्यामध्ये सगळं ते व्हायला लागतं म्हणजे तयार. आणि आता दुसरी सगळ्यांच्या समोर सांगूनच टाकतो होता, कारण मी चित्र स्पॉटवर करतच नाही. म्हणजे फार पूर्वी मी जाऊन स्केचिंग विचिंग करायचो, आता मला चित्र डोक्यातच दिसतात सगळी, सगळं तयारच होतं. काय मटेरियल कसं होतं, मी डायरेक्ट येऊन रंगू शकतो, मी डायरेक्ट बघू शकतो, मी डायरेक्ट, कारण तो सगळा बघितलेला जो भाग असतो तो मला सगळं ते दिसतं. आणि त्याच्यामुळे मला हळूहळू माझ्या चित्रांमध्ये पण एक वेगळी
प्रगती झाली, मला सॅटिस्फॅक्शन मिळतं चित्रांचं, काही माझे आता जे अॅबस्ट्रॅक्ट पद्धतीची थोडी झाली चित्र ती लोकांनी विकत घेतली आणि बिझनेस करायचा मला एकूण फार शिकवलं. एकूण मला हे शिकवलं की चित्रकार लोक जे असतात ना ते फक्त रडतात आणि सगळे येऊन मला माझी चित्र कशी विकता येतील गॅलरीमध्ये एवढंच मला विचारत. तू कधी कोणाकडे जाऊ नकोस, काही ना काहीतरी मार्ग काढायचा. आता उद्याचीच गोष्ट सांगतात, उद्या मी पाचगणीला जाणार आहे. पाचगणीला एक 1912 साली बांधलेला एक बंगला आहे, फारशाच आहे तो. सायरस पुणावाला जो पुण्याचा आहे त्याचा तो मेहुण आहे. 1912 साली मी फिरता फिरता तो बंगला बघितला तर मी त्याचा एक वॉटर कलर करून ठेवला होता. आणि अचानकपणे मागच्या एका आठवड्यापूर्वी मला तो सायरस दिसला तिथं, जिमी त्याचं नाव, जिमी पंथक. तर जिमीला मी म्हणलो अरे 1912 साली तुझ्या बंगल्याला 100 वर्ष पूर्ण झाली, तर म्हणलं मी त्या बंगल्याचे चित्र काढले तुझ्या बंगल्याचं. अरे वा म्हणलं, मला दाखव की चित्र. म्हणलं मी पाठवतो तुला व्हॉट्सअपला. मग त्याच्या खाली मी ते वर्णन केलं, चित्राचा फोटो पाठवला, त्याच्या खाली लिहिलं 15,000 रुपये फॉर सेल. आता तो एवढा करोडपती आहे, पण पारशी लोकांचं ते पल्ले भारी का? नो नो नो, इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह, तर 12,000 देशील का तर मी घेतो. मग मी त्याला सांगितलं मी 12,000 चित्र देतो, पण मला फ्रेम्स करणं शक्य नाहीये, कारण मी तुला नुसतं माउंट देऊ शकतो तिकडं. चालेल चालेल, मला पुण्यात फ्रेम करू शकेल. झालं माझं, आता मी उद्या गेल्यानंतर 12,000 रुपयाचा माझा बिझनेस मी करून येणार आहे. तर चित्रकारांचं मला एक थोडा त्रास काय होतो, बरेच लोक मला असे प्रश्न विचारतात. त्या मध्यंतरी ग्रीन टायच्या कथेमुळे तर खूप प्रॉब्लेम झाले. एकाने मला सांगितलं, कोल्हापूरचा चित्रकार होता, 100 म्हणलं मी चित्र काढली आणि 100 स्केचेस केले आणि शाहू स्मारकला माझं एक्झिबिशन होतं, ते कॅन्सल झालं, कोरोना झाला, मी आत्महत्या करणार, मला डोक्याला ताप झालेले. मी म्हणलं किती चित्र काढलीस तू? म्हणलं 100. म्हणलं तू पाचगणीला ये. म्हणलं माझ्याकडे आता 4,000 वॉटर कलर्स माझ्या घरी पडलेली आहे. स्वातीची जवळ 3 ते 4,000 ऑइल कलर्स आहेत आणि आमची ती चित्र विकली जातील किंवा नाही याची आम्ही काळजी करत नाही. तुझ्यापेक्षा म्हणलं परत मी आत्महत्या लवकर करायला पाहिजे, तू तर 100 वरतीच लगेच उडायलाच. म्हणलं म्हणलं मी आत्ता आलो कोल्हापूरवर, तर मला दाखवाल का तुम्ही? म्हणलं हो दाखवतो, ताबडतो मी. म्हणालो मुळात 50 आणि 100 चित्र काढून कुठे चित्रकार होता येतं का? चित्रकला ही जगण्याची गोष्ट आहे. म्हणजे जसं मी आता मगाशी म्हणाला ना की मार्केटिंग, चित्र काढणे, चित्र बघणे, चित्र जगणे, या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजेत. एकच चित्र काढायचं, मग माझं ते 50 लाखाला विकायचंय, मला 25,000 विकायचंय, ते विकलं जात नाही, मग तो त्रास होतो सगळा. भरपूर चित्र काढा, भरपूर हे करा, भरपूर प्रोडक्शन चित्राचे काढा. मी जहांगीरला जायचो, मी 2,500 ते 3,000 चित्र घेऊन जायचो, तर दाजी विजय म्हणा घाबरे आले, सगळं अख्खा ट्रकच घेऊन आला हा माणूस. मी पटापट लावायला त्रास व्हायचा त्याला, कारण एका याच्यात 3-3 लावायचो मी. आणि माझं कसं असायचं, एक चित्र विकलं की ते लोक रेड टॅग वगैरे बघत बसतात, मी तसली भानगडच करत नाही. मी चित्र डायरेक्ट काढतो, दुसरं लावून टाकतो लगेच चित्र. माझ्याकडे प्रोडक्शनच भरपूर आहे किंवा भरपूर चित्र तयार असायची. त्यामुळे चित्रकाराने भरपूर चित्र काढली पाहिजे असं मला वाटतं. तुमचा तो लेख खूप गाजला बरं का, तो ग्रीन टाय. आणि तो त्यावेळेचे जरा किस्से सांगा ना, काही आवडतील आपल्याला ऐकायला, शब्द ऐकायला मजा येईल. मी ऐकले फोनवर, पण मी तुम्हाला जर सांगितलं ना की तो पण एका चित्रकाराचा त्याच वेळी किस्सा त्याने सांगितला की 100 चित्र काढली, 100 स्केचेस केली, म्हणून मी आत्महत्या करणार. म्हणजे काय कारण नाही, तू म्हणलं ये, तुला 4,000 चित्र दाखवतो, तुला इकडे माझी स्केचेस दाखवतो, माझा स्टुडिओ दाखवतो, इतक्या लवकर म्हणलं लगेच आत्महत्या करायची नाही. आत्महत्या करणारे काही थांबले ना तुमच्या या लेखामुळे, ते सांगा ना. आता ते त्याच्यावरती पण एक सुसंवाद घेऊन, एका म्हातारीचा एक मला फोन आला होता, तुम्ही गोष्ट लिहिलेली आता त्या शीतलच्या याच्यामध्ये. ती म्हातारीनं मला फोन केला, ती मला म्हणाले काळं औषध घ्यायचं ते स्प्रे मारायचं का लाल औषध घ्यायचं? मॅडम मी काय म्हणलं की मी आत्महत्याचं स्पेशलिस्ट नाही म्हणलंय. मी काय आत्महत्याचं स्पेशलिस्ट नाही, तुम्ही मला असा का प्रश्न विचारता? तर ती मला म्हणाली की ते लाल घेऊ का मी काळं घेऊ ते मला सांगा फक्त, जास्त बोलू नका. फोन कुठून आला होता? त्या बाईनं मला स्ट्रिक्टली सांगितलं. आता आमची फार चांगली मैत्रीण आहे ती. तर तिनं सांगितलं की मला ते आत्महत्या करायची. ती सुनबाई म्हणली मला बरोबर नीट वागवत नाही. मग काय झालं? म्हणजे मला ते अंडी पाहिजे, नॉनव्हेज पाहिजे, काय पाहिजे, काहीच करत नाही म्हणे. नुसतं वरण भात, वरण भात किती वर्ष म्हणलं असं. आता 1 वर्ष झाली म्हणली वरण भात, वरण भात खाऊन जगायचं म्हणलं. म्हणलं मग आता तुम्ही औषध घेऊन चालला का? म्हणलं हो. म्हणलं लालच घ्या. म्हणलं लाल म्हणलं पॉवरफुल असतं का? लाल डेंजर कलर असतं म्हणलं. ती म्हणलं पण म्हणलं त्याच्या अगोदर आता तुम्ही जाणार, मला कारण तर कळालं पाहिजे.
ती मला म्हणाली की ती सुनबाई मला त्रास देते. काय त्रास देते? नाही मी ती बोलतच नाही म्हणली तिच्या बरोबर. का बोलत नाही म्हणलं तुम्ही? नाही तिची रूम वेगळी माझी रूम वेगळी ना. अरे पण रूम वेगळी जरी असली तरी म्हणून तुम्ही तिच्याशी संवाद साधला पाहिजे ना, बोललं पाहिजे. तिने सांगितलं की माझा मुलगा तर दुबईला आहे म्हणाली आणि मी दोन नातू आहेत म्हणलं. तुम्ही म्हणलं तुम्ही म्हणलं तुम्ही लाल औषध घ्या पण त्यात सुनबाईला सगळं सांगा. तिला त्रास झाला पाहिजे. तिला ज्यावेळी त्रास होईल तेव्हा तुमच्या आत्म्याला म्हणलं वरती शांतता मिळेल ना. तुम्ही बोललंच नाही तर त्या सुनेला कसं कळणार की तुम्ही आत्महत्या तिच्यामुळे केली? गावाला तरी कसं कळणार? हा ती म्हणली हा मुद्दा बरोबर आहे तुझा. मग मी ती तिला पहिलं सांगते की तुझ्यामुळे मी करणार आहे. मग त्याच्यानंतर म्हणली मग मी घेते लाल औषध. मग तिनं सांगितलं त्या सुनबाईला आणि सुनबाई इतकी रडायला लागली, चक्रावली ती. तिला वाटत नव्हतं की आपली म्हातारी अशी काहीतरी सासूबाई अशी काही विचारांमध्ये आहे. आणि मग तिनं काहीतरी नॉनव्हेज आणलं, अंडी आणली, तिला रोज खायला घातली. तीन चार दिवस खाल्ल्यानंतर सातव्या आठव्या दिवशी तिचा मला फोन आला. म्हणले आता माझं सगळं व्यवस्थित चाललंय बाबा. मी सुनबाई मला अंडी देते, मटण देते, नॉनव्हेज देते आणि मी पण आता स्वयंपाकघरात जाते. आणि तिनं मला ते सांगितली ती गोष्ट फार महत्वाची. ती म्हणाली बरं झालं तू सांगितलंस की तिच्याशी बोल. आणि मी न बोलता गेले असते तर सुनबाई तशी चांगली आहे म्हणली सुनबाई माझी. उघड्यावर पडली असती, पोराची वाट लागली असती, पोरग बिचारा तिकडं दुबईला असत. पण म्हणली माझं नाव कोणाला सांगू नकोस, काय करू नकोस, नाही तर माझी म्हणली तू लिहितोस म्हणली माझं नाव टाकून माझी बघ होईल. म्हणलं मी आयुष्यात म्हणलं तुम्हाला कधी नावच नाही सांगणार कोणाला, मी कुठल्या गावचे तेही नाही सांगणार तुम्हाला. मग आता आमच्या आठवड्यात नाही ना, दर रविवारी आम्ही पण नॉनव्हेज करतो. स्वाती आता नॉनव्हेज वगैरे करते. मग आम्ही लगेच 11 वाजता मी तिला फोन करतो. मग काय आज केले का नॉनव्हेज वगैरे? अहो आज इकडं माझं तुमच्याकडे काय बनवलंय? तुम्ही सांगा आमच्याकडे मासे आहेत, आमच्याकडे मटण आहे, असं आहे तसं आहे. म्हणजे खूप चांगल्या म्हणजे माझ्या एक ओळखी झाल्या. खूप लोकांना ते प्रवास झाला. आणि माझ्या अंदाजानुसार मी आता वरती गेलो तर तो चित्रगुप्त जो असतो, मी देवळात जात नाही, मी कधी पूजा करत नाही, माझ्या घरामध्ये कुठेही नाही, पण तो वरती चित्रगुप्त जर असेल तो मला म्हणेल बाबा की अरे ह्या माणसानं एक 10-12 आत्महत्या 15 आत्महत्या वाचवले. म्हणजे ह्याचं जे काय पुण्यकर्म जे आहे ते फार पॉझिटिव्ह आहे. ह्याला असला स्वर्ग तर स्वर्गात सोडल मला नाही, नरकात नेलं तरी आपला काय प्रॉब्लेम? पुढे काय माहिती आपल्याला काय होईल ते होईल. पण असं मस्त म्हणजे तो अनुभव इतका आला. आणि मग ती खूप माझ्या ओळखीची खूप माणसं झाली त्या लोकांना तो माझा तो ग्रीन टायचा प्रवास. आता मी तुम्हाला परवाच हे पाठवलं, आता माझ्याकडे 485 फ्रेंड रिक्वेस्ट आल्या आज एक दोन तीन दिवसात. मी म्हणलं आता हे सगळं बघतो एकेकाला नंतर करेन, त्यातले जे काही चित्रकार असतील किंवा माझ्या ज्याच्या ओळखीचे असतील तर. लोकांना संवाद साधायला खूप गरजेचं आहे, लोकांना बोलणं पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आत्महत्या करणं किंवा निराशेपोटी माणूस का जातो, तो कोणाशी बोलत नाही. आणि मला आता असं वाटतंय की आज मी आयझॅकशी जर बोललो नसतो तर आज माझ्या आयुष्यामध्ये हा प्रसंग आला नसता. आज मी एवढं सुखानं जगतोय, आज माझ्याकडे एवढे सगळे जी काही माझी गेलेली सगळी पत जी काही मी परत निर्माण केली किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो आणि मला जिद्द आली त्याच्यामध्ये, तर बोललं पाहिजे लोकांशी. इथं प्रॉब्लेम काय माहितीये का, चित्रकार पण चित्रकाराशी बोलत नाहीत. पहिली गोष्ट म्हणजे लांबचे तर बल्ले खूप राहिले. तो चित्रकार ह्या चित्रकारानं काय काढलंय हे जर त्याला कळालं की लगेच तो काय काढते ते त्याच्यापेक्षा माझं की मी त्याच्या फार पुढं. अरे बाबा तू फार पुढंच आहेस म्हणून मी सगळ्यांना सांगतो की बाबा मी मोठं व्हायचं कॅन्सल केले. तुम्ही सगळे जण मोठे व्हा, तुम्ही मोठे एक्झिबिशन करा, तुमचं तुम्हाला तो कुठला पुरस्कार मिळू दे. मला कुठला पुरस्कार नकोय. मला जहांगीरहाट गॅलरीला कधीही प्रदर्शन आता इथून पुढे करायचं नाहीये. मला जहांगीरहाट गॅलरीचे काय करायची ती माझ्या इथंच मी करणार आता. आणि मला खात्री आहे की जर माझ्याकडं आणि करणार मी तुम्हाला सांगतो. आपण तसं मी धोरणी माणूस असल्यामुळे माझा रो हाऊस आहे 5 गणीला, ते मी विकेन ते रो हाऊस. त्याचे पैसेही मला मिळतील चांगले. आणि छान गॅलरी बनवायची आहे. मला का बनवायची आहे की सातारा जिल्ह्यामध्ये मी 1111 भटकलो. 25 वर्ष मी झगडतोय. मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, ते तुम्हाला सांगितलं सगळं लिहिलंय. आणि कोणालाही गरज नाहीये, कलाकारांची कोणाला गरज नाहीये. मग आपण पण तेच करण्यापेक्षा माझ्या गॅलरीमध्ये निदान काही चित्रकारांची तरी चित्र मी लावीन. त्या मेनवलीच्या घाटावरती लोक येतात फिरायला, तर ते फार ऑड जागा आहे. पण सासवलेला करमरकरांचं म्युझियम बघायला जातातच लोक. औंधाला आमचं जे पंत नदींचं म्युझियम आहे ते बघायला जातातच लोक. तशी लोक मला येतील, नाही आली तरी काय फरक पडतोय.
गणगाव तुला पण मेल्यानंतरच मग आपल्याकडे ठरलेलंच आहे की मेल्यानंतर त्याला मोठा पुरस्कार फिरस्कार सगळं द्यायचं. म्हणून मी लिहून टाकलं तिथं की माझ्या दोन पुतळे बनवायचे. तिकडे मला हे केलं आता विचार पुतळे कशाला बनवायचे, म्हणजे तू मोठा बनायचं म्हणून तुला पुतळे नाही बोललो. पुतळे अशासाठी बनवायचे की त्या लोकांना कळू दे ह्या माणसाने मोठं व्हायचं कॅन्सल केलं होतं आणि जाण्यापूर्वी त्यानं निदान ह्या बाकीच्या चित्रकारांची चित्र प्रदर्शनाची सोय लावलेली आहे मग ती लोक निदान माझं आठवण काढतील. बाकी आपल्याला काहीच घेऊन जायचं नाहीये. काही चित्र असतील, गाणी असतील, म्युझिक असेल, तुमची किती प्रॉपर्टी असेल, आपण जे आहे निदान सगळ्यांशी चांगलं हसत खेळत राहून जगावं अशी माझी भूमिका ठरली. आता तुमचा प्रवास हा प्रचंड अचंबित करून टाकणार आहे. हो अरे हो ते सांगायचं राहिलं. अरे बोला. मी तुम्हाला हे दाखवायचं राहिलं ते तुम्हाला दिसतंय का? हो टाय माझ्याकडे 80 टाय आहेत. बर किस्सा मी सांगतो तुम्हाला आता जरा. जरूर. आयझॅकनं मला एक टाय दिली होती ग्रीन आणि ती शाळेत मी आपल्याला पैसे 3000 रुपये आणि शाळेमध्ये त्या सेंट पीटर मध्ये ब्रिटिश स्कूल आहे तिथे 4000 रुपये पगार. त्यांचा ड्रेस कोड आहे कोट सूट बूट एकदम स्टाईल मध्ये सगळं ते राहायला पाहिजे. तर पहिल्या महिन्यातच माझ्यावरती टीका केली. ते म्हणाले अरे एक ड्रॉइंग टीचर आलाय नवीन तो एक टाय घालतो म्हणे आणि स्कूलच एक सूट वापरतो आणि स्कूलचं स्टँडर्ड म्हणे त्याला डाऊन केलंय म्हणे फार तसं. तर माझी मिटिंग चालली होती ट्रस्टीज मला विचारलं की मिस्टर काले यू आर वेअरिंग ओनली वन टाय अँड दिस इज अ ब्रिटिश स्कूल सो यू हॅव टू कीप द मेंटेन द स्टँडर्ड ऑफ द स्कूल. मी त्याला म्हणलो स्टँडर्ड मेंटेन करायला पाहिजे मला शंका नाही पण तुम्ही 4000 रुपये देता एक सूट शिवायचा तर त्याला 3-3500 रुपये लागतात मग मी स्टँडर्ड कसं मेंटेन करणार. ते म्हणजे तुमचा प्रश्न आहे म्हणाले पण स्टँडर्ड हे राहिलाच पाहिजे. मग माझं 2000 साली मी तिथे जॉईन झालो होतो. 2000 गेलं आणि 2002 ला माझं जहांगीरनाथ गॅलरीमध्ये प्रदर्शन झालं. ते कनकियानं ते स्पॉन्सर केलं होतं त्याची एक वेगळी स्टोरी आहे. पण त्या एक्झिबिशन मध्ये इतकी चित्र काढली होती इतकं अफाट ते प्रदर्शन झालं आणि मला ऍट अ टाइम कमीत कमी 8-10-15 लाख रुपये मला मिळाले. मी काय केलं पहिल्यांदा स्टँडर्ड टिकवलं पाहिजे शाळेचं. मग मी बाहेर गेलो प्रदर्शन संपल्यानंतर जहांगीरचं सगळं जे झालं होतं मी कमीत कमी आहे ना 50 टाय पहिल्या खरेदी केल्या. एक टाय माझ्याकडे होतीच ती ग्रीन टाय माझ्याकडे अजून आहेच. 50 टाय खरेदी केल्या. 60-70 शर्ट खरेदी केले. कमीत कमी मी 150-60 पॅन्टी खरेदी केल्या. 70-80 मी बूट खरेदी केले आणि टाय पिन्स ते सगळं म्हणजे एकदम ब्रिटिशर सगळं जे लागतं मोज्याचे जवळजवळ मला वाटते मी 100-150 जोड घेतले असतील. आणि मग पुण्यात आलो मी. पुण्यात येऊन मी एक फियाट गाडी विकत घेतली. त्या काळी फियाट गाडी जरा जोरदार होती जरा म्हणजे आमच्या शाळेत तर कोणाकडेच नव्हती. तर मी फियाट गाडी घेतली. तर व्हाईस प्रिन्सिपलची फियाट गाडी होती म्हणून मी फियाट घेतली मुद्दा. आणि नंतर मग मी शाळेमध्ये जॉईन झाल्यानंतर स्वाती सांगेल आता पुढचं. स्वातीला सकाळचं काम असायचं ते सगळं व्यवस्थित अप टू डेट सगळं कॉम्बिनेशन जे आहे शर्ट सूट टाय सगळं कॉम्बिनेशन सगळं व्यवस्थित नीट करायचं. ब्राऊन कलरचा सूट उद्या ब्ल्यू कलरचा मग ग्रे कलरचा मग मी गाडीतून जाणार ड्रॉइंग टीचर तो प्रिन्सिपल चालत जायचा ज्यानं माझ्यावर टीका केली होती तो चालत जायचा. मी त्याच्या जवळ गाडी थांबवायचो सर प्लीज कम विल गो टू द स्कूल. नको नको म्हणलं तुझ्या ते तुझं स्टँडर्ड माझं स्टँडर्ड काय जमणार नाही. माणसानं मला एक दिवस सांगितलं होतं की टिकवलं पाहिजे शाळेचं म्हणजे स्टँडर्ड कशात असतं म्हणजे मला त्याच्यावरून मी एक गोष्ट आता लिहिलेली आहे ती पाठवीन मी आता त्याच्यामध्ये. तुमच्या तुमच्या सगळे जे लेख आहेत ना ते प्रचंड वाचले जात आहेत. तर मला असं वाटतंय मी मागे पण तुम्हाला बोललो होतो की ते आपण आपल्या वेबसाईटवर टाकूया तुम्ही हाय म्हणाला पण दुर्दैवाने नंतर कोरोना वगैरे सगळं प्रकरण सुरू राहून गेले. आता मी तो एक एक लेख दर दिवशी टाकणार आहे ते लोक त्या म्हणजे जे फेसबुकवर पण नाही त्यांना ते वाचता येत कसं. बरोबर. तर तुम्ही हे सांगायचंय माणूस तोच होता ज्याच्याकडं एक टाय होती एक सूट होता चित्रकारही तोच होता साधा
पण तुम्ही कपडे घालून तुमच्या शाळेचं स्टँडर्ड वाढवलं, तुम्ही 4 लाख फी केलेली आहे, तुम्ही सगळं केलेलं आहे आणि तो सूट बूट याच्यामध्ये तुम्ही इतके स्टँडर्ड राहून सुद्धा आमच्या तो जो डिस्प्ले म्हणून जो आता त्याला जो ग्लोबल टीचरचा 7 कोटी रुपयाचा प्राइज मिळाला, तर त्या बिचाऱ्याची तर शाळा मराठी शाळा होती किंवा तो एका छोट्या शाळेमधून तो हे केला जिल्हा परिषद ब्रिटिशकालीन शाळेमध्ये सुद्धा तुमचं स्टँडर्ड एवढं मोठा असून सुद्धा तुमच्या कुठल्या शिक्षकानं किंवा हे का केलं नाही आतापर्यंत. तर स्टँडर्ड हे कपड्यांमध्ये नसतं, स्टँडर्ड हे तुम्ही कसं बोलता, कसं वागता, कसं काम करता. आणि मला बरेच लोक म्हणतात की चित्रांची तुमची काहीतरी मार्केटिंगची काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी असते. कसली मार्केटिंगची स्ट्रॅटेजी काय असते ती? मग तुमची चित्र विकली जातात, आमची जातात नाही विकत. अरे म्हणलं एक चित्र ज्यावेळी एका भिंतीवरती लागणार, चित्र तुमचा आत्मा पाहिजे ना, चित्र बोललं पाहिजे लोकांशी, त्या घरामध्ये येणाऱ्या माणसाशी त्यांना संवाद साधला पाहिजे त्या चित्राने. ते कोणी केले, का केले, कशासाठी केले आणि ते चित्र जर त्या माणसाला आवडलं की तो बरोबर त्या माणसाचं विचारतोच की अरे हे कुठून आलंय, कुठून आणलंस हे. मग हळूहळू लगेच ती लिंक लागते, मग त्यांना मग ते 5 गणित आणलं, मग तिथं 2 चक्रम दोघं चित्रकार राहतात वगैरे, असं काय 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 बोलत असतात. आणि आपलं मस्त 5 गणित पहिले एन्जॉय केली, आता मेनवली एन्जॉय करतोय आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे आजही मी ऑर्थरशीट पॉइंटला पण जातो, ऑर्थरशीट पॉइंटला पण सलाम करतो की बाबा मी तुझ्या कवेत नाही आलो पण तुझी चित्र काढून निदान तुझी खूप आठवण. ऑर्थरशीट माझा एकदम फेवरेट पॉइंट, त्याच्यामुळे खूप चित्र काढले, त्याची पण एक कथा लिहिलेली मी ऑर्थरशीट. तर हे असं म्हणजे ते तुम्ही जे म्हणाल लिखाणाचं जे सुसायला लागलं आणि इथं खूप शांतता आहे, आणि लिहित राहा, माझं मत आहे तुम्ही लिहित राहा. मला आधी भेटलं असतं तर आपण चिन्हमध्ये सगळं छापलं असतं. हो, मला चिन्हचे फार फार उपकार आहेत. मी त्याच्यामध्ये मी एक मुद्दाम शब्द टाकलाय तुमचा की ज्यावेळी मी तो एकटा असायचो की ज्यावेळी मला कसली मदत नसायची त्यावेळी चिन्हचे अंक मी वाचायचो. आणि तुम्हाला आठवत नसेल पण त्याच्यामध्ये अच्युत पालवचा एक लेख होता, त्याची पाट वगैरे दुखी झाली होती त्याला. आणि कॅलिग्राफीचं पण मला कॅलिग्राफीचं भयंकर वेड आहे मला, नंतर निसर्ग चित्रांचा आहे, स्केचिंगचं भयंकर वेळ आहे. तर कॅलिग्राफीचं त्यांना त्यांना लिहिलं होतं अच्युतनं की कधी तुम्ही आला आला माझ्या घरी तर या भेटायला. तर तो चिन्हचा अंक घेऊन मी त्याला भेटायला गेलो होतो तिकडे अच्युतला. हो, आम्ही त्याला म्हणून तुम्ही लिहिलं होतं ना अंकामध्ये की कधी आला मुंबईला तर भेटायला या, हे बघा तुम्ही लिहिलेलं. पण नकार देऊ नका. अरे तो म्हणलं हे अंक बिंक कशाला आलं असतं. तर म्हणलं की त्यात लिहिलंय ना तुम्ही की या भेटायला म्हणून मी आलो. मग मी अच्युतनं मला आणि अच्युत फार सुंदर माणूस आहे, त्यानं मला त्या करी रोड स्टेशनला नेला, तिथं आम्ही आपली भेळपुरी आपलं खाल्लं. मग त्यानं ते सांगितलं तिथं मी कसं कसं पुढे ठेवलं सांगू एक. त्यानं मला दिलेलं त्यावेळेच एक त्याचं स्वतःच कॅलिग्राफी केलेलं एक चित्रही माझ्याकडे आज मी जपून ठेवलेलं आहे. आणि नंतर माझी ज्यावेळी एक परिस्थिती डाऊन झाली, ज्यावेळी माझी मुलगी गेली वगैरे, तर त्यावेळी अच्युत पालव मला एक दिवस अचानकपणे रस्त्यामध्ये भेटला आणि अच्युतनं मला विचारलं की कुठं काम करतोस तू. म्हणलं मला आता काम नाही, माझ्या मुलगीचा असा असा प्रॉब्लेम झाला. आणि अच्युतनं मला त्यावेळी बाळकृष्ण आर्ट नावाचं एक मोठं सिनेमा होर्डिंग करायचं दुकान होतं तिथं. तर त्या दादरच्या त्या गिरगाव पंच डेपोच्या गल्लीमध्ये तिथं मला त्याने इंट्रोड्यूस केलं, त्या मालकाशी मला हे करून दिलं, ओळख करून दिली. तर 6 महिने मी तिथं राहिलो त्या याच्यामध्ये सुद्धा. अहो अक्षरशः मी त्या बॅनर मध्ये झोपायचो, बॅनर मध्ये त्या सगळ्या भैयांबरोबर सगळे चित्र काढायचो, नळावर आंघोळ करायचो. त्यामुळे चिन्हच तिथं मला मग हे सगळे आचरेकर, विजय आचरेकर, त्याची बायको, सगळी गँग, मला जयंत पंडित वगैरे भेटले सगळे तुमचे तिकडचे. मग त्यांना पण आश्चर्य वाटलं की एक कलाकार पोरगा, एज्युकेटेड पोरगा आज ह्याच्यामध्ये काम करतोय. मग वर्षा पंडितनं मला तिथं राहायला एक छोटी जागा दिली होती तिथं तिच्या स्टुडिओमध्ये. आणि तिथं मला केकून त्यावेळी बोलवलं, मला म्हणलं मुंबईत आला तर कधी तुला प्रॉब्लेम आहे का उतरायला जागा. मग मी त्या रूम मध्ये राहायचो. मग ते एका चिन्हाच्या अंकामुळं फार धडका मारल्यात तिकडे म्हणजे. बरं, एकदा तुमचा तो यांचा लेख वाचला होता मी, पाडेकरांचा. पाडेकर मनाली कुल्लूला गेले होते तिकडं आणि त्यांनी तिकडची चित्र काढली. मग मी तिकडं असं एक ठरवलं की आपण 25 दिवस कोकणामध्ये जायचं, 35 दिवस चालत. मग अलिबाग, जंजिरा, श्रीवर्धन, तर त्याच्या पाठीमागे खूप प्रेरणा आहेत. आणि मला असं वाटतं की तुमचा तो अंक ज्यावेळी बंद झाला ना तर मला खूप दुःख झालं ते. आणि आजही माझं ते दुःख आहे की जर कधी झाला तर तो अंक परत चालू व्हावा. आणि असे बरेच वेगवेगळे जे चित्रकार आता नवीन आहेत त्यांचे परत गोष्टी आल्या पाहिजेत, कितीतरी लोकांना त्यापासून प्रेरणा मिळते. आणि माझ्यासारख्या मी मुद्दा मिळलं की खेडेगावात राहणाऱ्या लोकांना विशेषतः चित्रकलेमध्ये काहीतरी करण्यासाठी एक हे मिळतंय त्यांना.
प्रेरणा मिळते. आता जरी तो बंद झाला असला तरी आपण एक नवीन माध्यम आता स्वीकारलंय, नवीन माध्यम आपण हे करतो आणि हे पण खूप लोक बघतायत एका वेळी. आर्थिक दृष्ट्या इतके पैसे घालणं वय नाही राहिलेलं आहे ते, बरोबर होतो त्यावेळी आपण सगळं करू शकत होतो, आता नाही करता येत, कुठेतरी थांबायला पाहिजे असं वाटतं. दुसरी गोष्ट मर्यादा असतात तुमच्या शारीरिक, एका 80 मध्ये असताना तुम्ही ज्या वेगाने काम करता, 40 मध्ये असताना, 50 नंतर तो वेग मंदावतो, हे सगळं धरूनच तो निर्णय घेतला. पण आता हे नवीन माध्यम मला अस्वस्थ करायला लागलं की अरे ह्याच्यात काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मग अचानक हे सगळं सुचलं आणि प्रश्नचिन्ह उगम झाला त्यातून गच्चीवरच्या गप्पा, म्हणून आता आपण बोलू शकतोय. आणि हा खूप महत्वाचा आहे कारण 30-40 हजार लोकांपर्यंत हा पोहोचतो एकावेळी, लाईव्हच जवळजवळ 2-2 हजार लोक बघत असतात, रात्री परत ही संख्या दुप्पट होते तिप्पट होते. हा हे रोज अनुभवायला मजा येतो, खूपच छान वाटतो मला. डायरेक्ट संवाद साधला जातो हे पण महत्वाचं आहे. हो आणि सतत लोक लिहित असतात त्यावर. आता या कार्यक्रमाला सुद्धा तुमच्यासाठी जवळजवळ 103 प्रतिक्रिया वाट बघतायत, खूप आहे हा, म्हणजे प्रतिक्रिया आहेत, लाईक्स आहेत प्रचंड, 2-3 हजार लोक आता पाहतायत लाईव्ह हा कार्यक्रम. ही संख्या रात्री 9-10 हजारापर्यंत जाईल असं माझा अंदाज आहे आणि ती रोजच वाढत जाते. आणि आमचा अनुभव हे बघणं पण खूप मजेदार असत. आणि हा जो मुख्य म्हणजे लगेच निकाल लागतो सगळ्या गोष्टीचा, खूप बरं वाटतं याच्यामुळे. फोन येतात, व्हॉट्सअपवरून मेसेज येतात, फेसबुकवर तर काही विचारू नका, इतकं म्हणजे उत्तर कसं द्यायचं हेच कळत नाही अनेक वेळा. इतकी अवस्था माझी वाईट आहे सध्या की गेल्या 2 आठवड्यात ज्या प्रतिक्रिया आल्यात, मित्रांच्या पण आहेत काही, अनेक जवळच्या लोकांच्या आहेत, श्रेष्ठ काय म्हणतात त्याला ज्येष्ठ लोकांच्या, पण उत्तर देता येत नाही. ते काय म्हणत असतील असा मला प्रश्न येतो की अरे हा म्हणून उत्तर पण देत नाही. हाही प्रकार होतो. मला आता असं वाटतं की हे सगळं तुम्ही आता पाहताय आणि मग थोडस मागे वळून पाहताना तुम्हाला काय वाटतं हे सगळं सगळ्या घडामोडीविषयी? नाही, फार मोठा प्रवास झाला माझा आणि फार विचित्र प्रवास झाला. म्हणजे बाकीच्यांचं कसं असतं की एखादी रोलर कोस्टर कशी असते, ती खाली जाते परत वर येते परत खाली जाते परत वर येते, त्या पद्धतीचा हा प्रवास सगळा आमचा आम्हाला वाटतो. स्वाती किती भांडणं केली याच्याबरोबर? भांडणं किती केली यांच्या? नाही, भांडणं तशी आमची होत नाही. कारण कसं आहे, दोघांचे कार्यक्रम असे ठरलेले असतात, तो त्याच्या पेंटिंग मध्ये, तो त्याच्या लिखाणामध्ये आणि याच्यामध्ये इतका मग्न असतो, तर भांडणांमध्ये आम्हाला कधी, मला वाटतं कधी आम्हाला वेळच मिळत नाही. मी माझ्या चित्रांमध्ये, माझ्या घराच्या याच्यामध्ये, माझ्या कुकिंग असेल किंवा काय याच्यामध्ये मी बिझी असते, त्यामुळे मला नाही आठवत की इतक्या काही दिवसांमध्ये काही आमची काही भांडणं वगैरे काही झालेली असतील. हा, काही वेळा थोडेसे मतभेद होतात, ते मला वाटतं एक माणूस म्हणून सगळ्यांमध्ये होतात असते, पण ते मतभेद पण असे असतात की त्याच्यातनं काहीतरी प्रश्न हे काढून सॉल्व्ह करून आम्ही त्याची उत्तरं आम्ही लगेच पटापट आम्ही शोधून काढतो आणि पुढचा मार्ग जो आहे तो आम्ही हे शोधून काढतो त्याच्यामध्ये. त्यामुळे आमचा संसार, चित्राचा संसार चांगला सुखाला आणि कधी चाललेला आहे. बरं वाटलं ऐकून, छान वाटलं. आणि दुसरी गोष्ट काय आले, ती घरात काम करते, ती ऑइल कलर मध्ये करते, मी वॉटर कलर मध्ये करतो, तो माध्यमाचा आमची तो विषय संपला. ती घरात काम करते, तिचं दिवसभर काम चालू असतं, मी घराच्या बाहेर असतो, त्यामुळे 90% तर तिला तो माझा काय तसा डिस्टर्बन्स नाही. तिचं लिहिता कधी तुम्ही लिहिता कधी? कधी पण मला मी सांगितलं रात्री ही दिवसा कधी लिहितो मी. माझं द लाईफ विदाउट अपॉइंटमेंट हे माझं जीवनाचं आता सध्या तंत्र आहे, की कसलीही अपॉइंटमेंट घ्यायची नाही, कसल्याही पद्धतीचं ध्येय नाहीये, शांत पद्धतीनं जो दिवस, आता मला उद्याही माहिती नाही की काय करायचं, उद्याचा दिवस उद्या मस्त तो दिवस जो आहे ना, म्हणजे मला सतत त्या एका माझ्या त्या ह्याच्यामध्ये पण लिहून टाकले. मी एकानं विचारलं अरे एवढा आनंदी मस्त कसं लागतोस तू, तर त्या कथेमध्ये मी शेवटीचा एंडिंग करताना एवढंच लिहिलेलं आहे की स्टेशन आलं ना की उतरायचंय आपल्याला, स्टेशन आलं की उतरायचं म्हणजे तर मग प्रवासात भांडण करून काय फायदा आहे, तो स्टेशनचा प्रवास, जाण्याचा प्रवास किंवा तो जगण्याचा प्रवास, ती प्रोसेस सुद्धा. अहो मी करामती करतो, मी बरंच मी प्लम्बिंगचंच काम करत बसतो कधी कधी माझ्या घराचं, कधी कधी मी सुतार काम करत बसतो, मी माझ्या सगळ्या फ्रेम्स मी बनवतो स्वतः, म्हणजे जे असतात ते.
फ्रेम्स माझ्या स्वतः मी बनवतो. आवाज येतोय? आवाज येतोय का? हा मध्ये थांबला होता, आता आलाय. बोला बोला. माझ्या स्वतःच्या फ्रेम्स बनवत बसतो मी कधी कधी. माझ्या स्वतःचे माउंटिंग वगैरे स्वतःचे मी स्वतः कटिंग करतो मी सगळे. मला झाडू मारायला पण शरम वाटत नाही. झाडू मारतो मी गार्डन मध्ये गवत काढत बसतो. आता आमच्या इथं वांगे लावलेले असतात, आता एवढी सूर्यफुलं लावली आहेत. आता शेतामध्ये काम करत बसतो. तिकडं माझा एक डॉग आहे, त्याच्यामुळे डॉग बरोबर फिरायला जातो तिकडं. आणि मला असं वाटतं की आपण जे जे जगण्याचं जे विसरलो होतो किंवा जगण्याला त्या काळामध्ये आपली जी काही राहिलेली कसर होती, तर ती कदाचित नॅचरल पद्धतीने माझं भरून निघते ह्या याच्यामध्ये. आणि मी मस्त आमंत्रण दिलेलं आहे मला, ते मी आता स्वीकारतो. येस येस, तुम्ही एक वाईला येण्याचं आमंत्रण दिलेलं. मी तुम्हाला त्याच वेळी बोललो. आणि मध्यंतरी ज्यावेळी मला अजूनही आठवत आहे की सुभाष अवचट नंतर अनवर हुसेन असेच माझे लेख वगैरे वाचून ते म्हणले हा कोण कलाकार आहे ना, ते जरा बघायला जाऊ वगैरे. आणि ते आले, त्यांनी सरप्राईज दिलं मला. अनवर आला होता, नंतर सुभाष अवचट सर आले होते. आणि त्यांनी माझ्या घर ज्यावेळी पाहिलं त्यावेळी ते महाबळेश्वरला जाणार होते ऍक्च्युली. पण आम्ही ते इतके रमले त्या आमच्या त्या ह्याच्यामध्येच. ते म्हणाले की महाबळेश्वरला जी शांतता नसेल ती शांतता तुझ्याकडे आहे. माझ्या घराच्या 1 किलोमीटर अंतरावरती कुठलंही घरच नाही, संपूर्ण शेती आहे. आणि तिथं मला कोणी डिस्टर्बन्स करायचा, मी 6 फुटाचं कंपाऊंड लावलेले दगडी, पुढच्या साईडला पण गेट पूर्ण बंद. म्हणजे जो रस्त्यावरून जो माणूस जातो त्याला आतमध्ये काय चाललंय ते काही कळण्याचा मार्ग नाहीये त्याला. त्यामुळं आतमध्ये डिस्टर्ब करायचं भानगडच नाही त्याला, तो येतच नाही तो माझ्याकडे. आपल्याकडे नाही, मला वाटतं थोडासा नेटचा प्रॉब्लेम येतोय तुमच्याकडे. माझ्या इथं हो संवाद थांबतोय आपला. ठीक आहे, आपण सुरू ठेवूया. मला वाटतं ना या गप्प संपणार नाहीत तुमच्या बरोबर, अजून एक रात्र सहज जाईल. पुन्हा एकदा नक्की भेटूया आपण याच्यावर, नाही का? पुन्हा एकदा आपण म्हटलं अवश्य भेटूया या सगळ्या गप्पा मारायला. पण त्याच्या आधी मला वाटतं प्रतिक्रिया खूप आल्या आहेत, काही प्रश्न पण आले असावेत असं मला वाटतंय. माझी सहकारी आहे स्मिता पाटील, ती काही तिला मी रिक्वेस्ट करतो की तू थोडेसे प्रश्न काही असतील तर तुम्हाला सांगावे. ते चालेल? हो चालेल. स्मिता. येस सर. हां येस. नमस्कार सर्वांना. गच्चीवरील गप्पा या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे आणि आपले खूप प्रेक्षक आपल्याला कमेंटमध्ये खूप अभिनंदन तुमचं करतायत आणि धन्यवाद मानतायत. सतीश सरांचं पण खूप सतीश सरांना खूप शुभेच्छा मिळत आहेत की खूप छान कार्यक्रम करताय म्हणून. आणि पाहूयात आपले प्रेक्षक काय म्हणतात ते. तर सर तुमच्याबद्दल, सुनील काळे सर तुमच्याबद्दल असं सांगितलंय, विनायक नितूरकर असं म्हणतात की जीवनसाथ देणारी ही सौभाग्यवती आपणास त्या तोडीने मिळाली, तुम्ही भाग्यवान आहात. जीवन संघर्षाला जोडीने पेलावले, तुमचं कौतुक, अभिमानास्पद आणि मार्गदर्शनपर प्रवास लय भारी, नाद खुळाच. गच्चीवरील गप्पा विषयी पण बऱ्याच आपल्या प्रेक्षकांनी कमेंट दिलेल्या आहेत, त्यापैकी अजित वहादणे असं म्हणतात की चित्रकले संबंधी कार्यक्रमाऐवजी असे जबरदस्त कार्यक्रम व्हावेत आणि कलाकारांना मोठ्या उभारीने यामुळे काम करता येईल. आणि तुमचा जीवन प्रवास त्याविषयी जे तुम्ही सांगितलं त्याबद्दल आपले मिलिंद जाधव असं म्हणतात की प्रेरणादायी जीवन प्रवास, खूपच छान व्यक्त होत आहे सर, छान वाटत आहे ऐकताना. सर तुम्ही खूपच आठवणी सांगितल्यात त्याबद्दल. विकास बळवंत शुक्ला हे पेसी अंकलची आठवण सांगा ना असं विचारत आहेत. त्याबद्दल सर काय थोडीशी त्यांची प्रतिक्रिया आहे, त्याबद्दल काय सांगाल पेसी अंकल बद्दल? नाही, पेसी अंकल ज्यावेळी मी कथा लिहिली होती त्यावेळी त्यांनी त्यांचं अभिवाचन केलं होतं कुठल्या तरी स्पर्धेसाठी. आणि पेसी अंकलचं त्यांनी टोन बिन काढून त्याच्यात छान त्यांनी ते पेसी अंकलला व्यक्त केलं होतं. आणि पेसी अंकल एक आमच्या जीवनामध्ये असं एक प्रकरण होतं, जसं तुम्ही म्हणता ना की प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी संकट येतात त्यावेळी कोणी ना कोणतरी चांगली माणसंही भेटतात आपल्याला. पेसी अंकलचं एक जीवनामध्ये फार मोठं स्थान आहे माझ्या जीवनामध्ये. सर रवींद्र पवार असं म्हणतात की ग्रीन टाय मनाला खूप भिडलाय. बरोबर, ग्रीन टायला फारच शुभेच्छा आणि फारच छान प्रतिक्रिया आले ग्रीन टाय बद्दल.
आणि आपल्या मुलाखतीबद्दल मिलिंद जाधव पुन्हा म्हणतात की स्टँडर्ड मुलाखत आहे ही. नरेंद्र कलापी असं म्हणतात की आर्टिस्ट हॅज ट्यून फिलॉसॉफर अमेझिंग पर्सनॅलिटी ग्रीन टाय टू 50. सुरळकर म्हणतात की एक चांगला निर्णय घेतला जीवनामध्ये वेळोवेळी तुम्ही ज्या खडतर प्रवासात न गेला की खूप चांगला निर्णय घेतला आज अनुभव. आकाश ऐकू जात नाहीये मला वाटतं. नरेंद्र कलापी पुन्हा असं म्हणतात की सुनील इज नॉट ओनली आर्टिस्ट ऑफ व्हेरी हाय कॅलिबर बट ऑल्सो एक्सलंट कम्युनिकेटर व्हेरी एंगेजिंग अँड मुव्हिंग लाईफ एक्सपिरियन्स ही स्पीक्स राईट फ्रॉम हार्ट. थँक्यू थँक्यू नरेंद्र. नरेंद्र भाई खूप धन्यवाद तुमचे. आणि नरेंद्र भाई जे ते स्वातीचे त्यांनी एक पेंटिंग पण त्यांनी खास विकत घेतलेलं होतं त्यावेळी आमची ओळख झाली होती आणि स्वातीचे ते फॅन आहेत ते स्वातीच्या चित्रांचे त्यांना ते ट्रीट करतात. तुम्ही म्हणाला ना की जर खरे नातेवाईक जरी आपल्याला भेटले नाहीत तरी असे असंख्य नातेवाईक मला भेटले की ज्यांनी माझं जीवन समृद्ध केलं. कधी असं झालं नाही पण आज ठीक आहे. सर बऱ्याच प्रेक्षकांनी आपल्याला तुमच्या खूप साऱ्या कमेंट दिलेल्या आहेत. आता नेटवर्कमुळे आपल्याला सगळ्याच नाही घेता येत वेळे अभावी पण ठीक आहे. तर एवढ्या कमेंट काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर प्रश्न असं कुणी असं विचारलं नाही. हा प्रतिक्रिया खूप छान छान आल्यात सगळ्यांकडनं. ओके सर थँक्यू. थँक्यू सर. हे थोडासा हा टेक्निकल प्रॉब्लेम आलाय म्हणजे असा कधी येत नाही असा पण आज आलाय. त्याला काही तोंड देण्याखेरीज पण खूप छान झाल्यात गप्पा. अजून काही सांगायचंय तुम्हाला दोघांना काही पुढल्या प्लॅनिंग विषयी किंवा पुढले काही तुमचे उपक्रम नवीन किंवा काही करणार? नाही आमचं आता जीवन तर अशा पद्धतीने चालू आहे परंतु जीवन जगताना काहीतरी एक ध्येय पाहिजेच आणि ते जगताना थोडस कुठंतरी आपल्याला एक फोकसिंग करून त्या दिशेने आपण चाललो तर प्रवास सुखकर होईल. आणि तुम्ही जसं म्हणता की ती आपली एक जसं तुमचं चिन्ह ज्यावेळी बंद झालं त्यावेळी तुम्हाला जसं दुःख झालं असेल तशी माझी आर्ट गॅलरी बंद पडली त्याचं दुःख आणि शल्य मनामध्ये आहेच. परंतु आता वेगळ्या मार्गाने प्रवास करायला पाहिजे म्हणजे राजकारणी लोकांना भेटायचं मदत मागायची मला द्या कोणीतरी हे करा तर त्यापेक्षा समजा आपण विहिरीत पडलोय आता कोणी मदतच करणार नाहीये विहिरीतून आपल्याला निघताना आपल्याला काय करावं लागेल तर विहिरीचे कठडा पकडून 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 आपल्यालाच बाहेर यायचंय. मग त्यासाठी लागणारी जी काही शारीरिक क्षमता आर्थिक क्षमता किंवा जे काही गोष्टी आपल्याला करायच्या त्या आपण स्वतःच करायच्या आपण स्वतःच आर्ट गॅलरी बनवायची. आणि मला खात्रीशीर तुम्हाला हे सांगतो की मी ज्यावेळी आज कथा लिहिली की लक्ष्मण शास्त्री जोशींचे वारसदार आहेत रवी वर्माचे वारसदार आहेत त्या लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांच्या वास्तूंची काय अवस्था झाली पण मी माझ्या वास्तूची तशी अवस्था होऊन देणार नाही. चंद्रकांत मांढरेंचं जसं कोल्हापूरला जसं त्यांनी चंद्रकांत मांढरे संग्रहालय बनवलं तसं आपल्या चित्रांचं इथं कायमस्वरूपी काहीतरी एक संग्रहालय बनेल कारण देर इज नो नेक्स्ट जनरेशन. कारण आता तर दोघांनीच ठरवलंय की दोघांनी छान जगायचं मस्त जगायचं कोणाचा ज्यावेळी नंबर येईल त्यावेळी येईल त्याच्यात तो प्रश्न नाहीये. पण चित्र काढत आपल्याला जे जे काही करता येईल निदान चित्रकारांसाठी मी तर बाकीच्या कम्युनिटीसाठी मी आता काही प्लॅनिंग करत नाही पण चित्रकारांना चित्र लावण्याचा जो अडचण येते आम्हाला विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये आपण एक कला दालन करूनच आपण इथून एक्झिट घ्यायची त्याच्या अगोदर आपण एक्झिट घ्यायची नाही त्याच्या अगोदर ते पूर्ण करायचं तर छान पैकी प्रॉपर ते संग्रहालय असेल वास्तू ती झाली पाहिजे आपल्याला आपली एक पेंटिंग जी आहे ती कायमस्वरूपी ती डिस्प्ले झालेली असतील आणि इतर पण सातारा जिल्ह्यातले जे कलाकार आहेत त्यांनाही इथे चित्र लावायला संधी मिळाली पाहिजे आणि चांगलं प्रदर्शन असेल चांगलं असतील तर लोक येतात
तुम्हाला शुभेच्छा देतो या सगळ्या उपक्रमाला आणि खरंच हे हो लवकरात लवकर याच माझ्या सदिच्छा. आणि एकदा सुरू झालं का परत एकदा आपण भेटू. हा कार्यक्रम मला वाटतं ज्या पद्धतीने बघितला जातोय त्यावर मला काही तो बंद करता येईल असं वाटत नाही आणि करायचा पण नाहीये. पण त्यावेळी आपण नक्की या विषयावर बोलू. नक्की नक्की आपण भेटूया. आणि माझ्याकडे भरपूर कथा आहेत. मी आता फेसबुकवरती आणि त्याचं लिखाण माझं चालूच असतं. लिखाण आणि ते आपण चिन्हच्या वेबसाईट वर टाकू म्हणजे आणखी लोकांपर्यंत जाईल. फेसबुक जेव्हा तेही आपण करूया नक्की. मजा आला छान झालं. मी फक्त पुढल्या कार्यक्रमाविषयी सांगतो. पुढल्या आठवड्यात आपण ख्रिसमस येतोय 25 तारीख. 26 आपण फिलिप डिमेलो आमचे जे चित्रकार मित्र आहेत वसईचे त्यांच्याशी आपण त्यानिमित्ताने गप्पा मारणार आहोत. त्यानंतर तुझी आमरी ज्यांनी नाटक तयार केलं अमृता शेरगिलवर या शेखर नाईकांबरोबर त्याच्या पुढल्या शनिवारी. त्यानंतर शिल्पकार भगवान रामपुरे येणार आहेत आपल्या भेटीला. त्यांनी आता सोलापूर सोडून अचानक कोकणात जायचा निर्णय घेतलाय. तिथे स्थायिक झाले एका मोठ्या प्रोजेक्टसाठी. तर त्यांच्याशी खूप छान गप्पा होतील. त्यानंतर आपले प्रफुल्ल सावंत आहेत. त्यांना सतत अवॉर्ड्स मिळत आहेत परदेशी त्यांच्या लँडस्केप्स. त्यांच्यावर बोलणार आहोत. त्यानंतर राजेश आणि प्रफुल्ल सावंत दोघेही आपल्याला भेटीला येणार आहेत. कोरोनाच्या संदर्भात त्यांनी जे जे काही त्यांच्या फाउंडेशनने काम केलंय उल्लेखनीय त्या संदर्भात त्या दोघांशी आपण संवाद साधणार आहोत. त्यानंतर प्रतीक जाधव आहे ह्या शेवटी पुढल्या महिन्याच्या जानेवारीच्या ज्यांनी सायकलवरून भारत प्रवास केलाय. तरुण शिल्पकार आहे आणि डिप्लोमा डिग्री हातात येताच तो सायकल घेऊन प्रवासाला निघाला. दुर्दैवाने तो सिलीगुडीला असतानाच कोरोना सुरुवात झाली त्यामुळे त्याला परत यावं लागलं. त्याच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. असे संपूर्णपणे महिना आपला महिन्याचे कार्यक्रम तयार झालेले ते त्या दृष्टीने आपण हे चालू ठेवणार आहोत. त्यानंतर आपण आता हे जे सगळे इंटरव्ह्यूज आहेत किंवा या ज्या गप्पा आहेत या सगळ्या आपण एक वेगळ्या युट्यूब चॅनलवर टाकतोय चिन्हच्या. ते जरूर बघा. ते आता आमचं एक जवळजवळ 5-6 इंटरव्ह्यूज त्याच्यावर गेलेले आहेत गप्पा गेलेले आहेत. पुढचे सगळे याच आठवड्यात जातील. तुमचाही तुमच्याबरोबरच्या ज्या गप्पा आहेत त्या देखील या पुढल्या आठवड्यात त्याच्यात पडतील. तर त्यामुळे अनेक लोकांना ते बघता येईल जे फेसबुकवर नाही अशांना. यासाठी आम्ही ते करतो आहोत. तर जरूर ते पहा. आमच्या चॅनलला लाईक करा. त्यानंतर वर्कशॉप तर सुरूच आहेत. आता वर्कशॉप पण उद्या मानसी सागर यांचं वर्कशॉप आहे. ती अशी दर आठवड्याला वर्कशॉप आणि दर आठवड्याला गप्पा असा तो सगळा कार्यक्रम आम्ही वेगळ्या पद्धतीने करतो आहोत. पाहू याच्यातून किती यश मिळतं. काही यश यशा अपयशाचा कधी विचार केला नाही. कारण हे जगणंच होतं असं. तोच भाग आता इथून सुरू केलाय वेगळ्या पद्धतीने. कसं होईल ते आपण बघूच. बाकी सगळं ठीक आणि खरोखर लवकरच भेटूया. तुमच्याबरोबर छान गप्पा झाल्या. तुमचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद. तुमचे सुद्धा खूप सगळ्यांना नमस्कार आभार. आणि सगळ्या तुमच्या टीमचेही खूप आभार. कारण त्यांनी खूप छान पद्धतीने हे सगळं तुमचं जे टीम वर्क आहे ते खूप छान पद्धतीने चाललेलं आहे. नाही आणि मी पाहिलं की ते करणं आपण जे 3-4 दिवस तुम्ही कम्युनिकेशन करताय त्याच्याशी कसं बसायच्या पासून ते अगदी ते कसा कार्यक्रम होईल हे करण्यासाठी फार मोठं वेळ पैसा आणि बाकीच्या लोकांना त्याच्यामध्ये सामावून घेऊन करणं हे फार सोपी गोष्ट नाहीये. मलाही असं वाटतं की याच्यामध्ये तुम्हालाही छान मोठा स्पॉन्सर कोणीतरी मिळाला पाहिजे की ज्याच्यामध्ये ते सगळे कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने आणखी करता येतील तुम्हाला. कारण मला माहितीये की आर्थिक प्रॉब्लेम असेल त्यावेळी किंवा आर्थिक पाठबळ मिळालं आणखी खूप चांगल्या गोष्टी करता येतात त्याच्यामध्ये. आणि मला जाता जाता फक्त एक गोष्ट सांगायची आहे. जसं ग्रीन टायच्या कथेतून मला एक आयझॅक भेटला आणि त्या आयझॅकनं एका अतिशय ह्याच्यामधून म्हणजे दूर म्हणजे काय म्हणतात अगदी आत्महत्या करायला निघालेल्या माणसाला एक सपोर्ट देऊन त्याचा नंतर माझी कधीही भेट झाली नाहीये. आयझॅक आता अमेरिकेत आहे. अमेरिकेतून आम्ही आता फेसबुकवरती बोलतो किंवा अधून मधून त्याचं मेसेज वगैरे येत असतात. पण आयझॅक सारखी जी माणसं जी आहेत एखाद्या माणसाच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतात. तर कधी कधी आपण पण थोडे थोडे आयझॅक झाले पाहिजे. आणि जर आपल्याला कोणी असे जर समजा भेटला कोणी असं एखादा फार वाईट अवस्थेतला म्हणा किंवा जरा थोडाशा गंभीर परिस्थितीमध्ये सापडलेला माणूस तर आपण फार मोठं त्यानं आयझॅक. आता मी ज्यावेळी आयझॅकशी बोलतो आयझॅक म्हणतो मी अरे मी काहीच नाही केलं तुला तर फक्त मी त्या शाळेत पाठवलं. तू शाळेत नसतं पाठवलं
तर आज मी म्हणलं ऑर्थरशीटच्या खाली असतो ना, पण ते पाठवणं याच्यासाठी जे काही गोष्टी कराव्या लागतात, एक छोटस पुषप पण फार वेगळा मार्गावरती एखाद्या माणसाला घेऊन जाऊ शकतो आणि जगण्याला उभारी देऊ शकतो. तसं मला असं वाटतं की चित्रकार लोकांमध्ये तशी हे नाहीये, संघटना म्हणा किंवा आता तुम्ही बघितलं साधा नळाचा जरी हे गेला कोणाचा बंद पडला की लगेच सगळे लोक, आता देवळं बंद झाली सगळे ते एकत्र झाले आणि त्यांनी सांगितलं की चालू झालीच पाहिजे, तशी आर्ट गॅलरी चालू झाली पाहिजे म्हणून काही चित्रकारांनी ओरडाओरड काही कोणी केली नाही, ते म्हणाले झाली तर झाली नाही झाली तरी काय आम्हाला फरक पडत नाही. चित्रकारांचं पण जीवन त्या आर्ट गॅलरीवरती अवलंबून असतं, ते शासनालाही कळत नाही आणि तुम्ही जसं म्हणाला तसं ते शल्य तर आहेच की सगळे राजकारण्यांपासून आपण लांब राहून आपण आपल्या पद्धतीने करूया, पण एकमेकाला मदत करूया, एकमेकाला जे जे काही लागतं ते सहकार्य करूया. कदाचित फार मोठी आर्थिक मदत नसेल पण त्या काळात दिलेली छोटीशी काही मदत होईल ना, बोलण्याची मदत असेल किंवा ते वेळ दिल्याची मदत असेल, त्या माणसाचं जीवन बदलू शकते आणि अशी माणसं जीवन बदलण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करूया. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि भरपूर त्यांनी गोष्टी माझ्या ऐकून घेतल्या आणि मला अशी बडबड करायची सवय, स्वाती म्हणते तू काय थांबत नाहीयेस, तू कधीतरी थांबत जा पण जरा. मला दोन तीन मित्रांनी पण मला सांगितलं की जरा जरा कंट्रोल ठेव स्वतःवरती, पण काय मला असं वाटतं की फार छोटं जीवन आहे, आपण एकमेकाशी खूप प्रेमाने बोललं पाहिजे, संवाद साधले पाहिजे, मन उघड करायला पाहिजे आणि आयझॅक मध्ये शिकवलंय सगळ्यांना. एक जाता जाता मला एक आमच्या संघर्षावरती मी एक कविता केली, मी कविता पण करते. कविता करता, राईट राईट राईट, जरूर जरूर तुमच्या कवितेवर आपण शेवट करूया. तर एक कविता म्हणजे मला सुनीलच्या चित्रात मला जास्त काय आवडतं तर मला सुनीलच्या चित्रातला पाऊस खूप आवडतो, कारण पाचगणी महाबळेश्वर आणि पाऊस ह्याचं जे समीकरण जे आहे हे अजोड समीकरण आहे. तर ती कविता एक अशी आहे की एक पाऊस असाही कधी कधी बाहेर पाऊस नसतानाही मनामध्ये तो हळूहळू रिमझिमत असतो, झाडावरच्या हिरव्यागार सालीवरून हलके हलके मातीत ओघळत तो जातो. हाच पाऊस मला त्याच्या चित्रामध्ये नेतो, झाडामधल्या धुक्यामधून अलगत फिरवून आणतो. सृजनाचा पाऊस त्याच्या बरोबर अनेक वेळा भिजले, अनेक क्षण पावसाचे मला ओलावून गेले. गरजून आला मोठा दुःखाचा पाऊस, बरसून आला जोराचा संघर्षाचा पाऊस. वादळाशी तोंड देत गरजणाऱ्या ढगासमोर ठामपणे उभा असलेल्या त्याच्या आणि माझ्या आमचा दोघांचा एक बरसलेला चित्रांचा पाऊस. असा असा पाऊस जो मला त्याच्या चित्रांमध्ये सतत आवडणारा आणि सतत माझ्या पाठीमागे उभा असलेला आणि त्याच्या पाठीमागे मी उभी असलेली आमचा दोघांचा हा प्रेमाचा पाऊस आहे. खूप छान खूप छान, पुन्हा नक्की भेटूया. येस येस नक्की भेटूया. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांबरोबर बोलून मलाही. थँक्यू, भेटूया लवकरच, भेटू आपण. येस.